आणि माझी आणि त्यांची मैत्री गेल्या चाळीस वर्षांची आहे गेल्या चाळीस वर्षांमध्ये आम्ही अनेक वेगवेगळे वेग अनुभव घेतले आणि आमचा जो कार्टुनिस्ट कॅफे क्लब हा विकास सबनीस यांनी स्थापन केलेला एक जो क्लब आहे नाव त्याने दिलेलं आणि त्याचा लोगो हा मी बनवलेला आहे त्या कार्टुनिस्ट कॅफे क्लबच्या विद्यार्थ्यांनी मला सकाळी सांगितलं की सर जरा तुम्ही विकास सबनीस सरांच्या काही आठवणी आम्हाला शेअर करा आणि म्हणूनच हा आपण घाट घातलेला आहे खास करून नितीन किरवे निखिल गायकवाड आनंद अंकुश निखिल मुळे या सगळ्या मित्रमंडळींनी सांगितलं की बाबा तुम्ही असा कार्यक्रम करा म्हणूनच हा विकास सबनीस यांच्या आठवणींना उजाळा देण्याचा कार्यक्रम करणार आहोत विकास सबनीस आणि माझी मैत्री ही साधारण एक पस्तीस वर्षापूर्वीपासून सुरू झाली कार्टुनिस कंबाईन्स ही संस्था जी व्यंगचित्रकारांची आहे त्याची स्थापना होण्यापूर्वीपासून आम्ही एकमेकाला तसे भेटत एक एक होतो आणि काही व्यंगचित्रकारांनी आम्ही ठरवलं की सगळ्या व्यंगचित्रकारांना एकत्र आणायचं म्हणून आम्ही पस्तीस वर्षापूर्वी सेनाभवन दादर येथे एक व्यंगचित्रकारांचं संमेलन घेतलं किंवा मैत्री मेळावा मैत्री मेळावा असंच नाव होतं त्याचं आणि त्या कार्यक्रमाला आम्ही बाळासाहेबांना बोल आणि बाळासाहेब त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आले होते आपला आनंद अंकुश यांचा प्रश्न आहे की विकास सबनीस सर आणि तुमची पहिली भेट कधी आणि कशी झाली त्या प्रश्नाचं मी उत्तर देतो की विकास सबनीस आणि माझी भेट ही तिथे झाली तिथे म्हणजे कशी झाली की तुम्हाला माहिती आहे की आत्ताचे जे कार्यक्रम होतात ते लॅविश होतात म्हणजे स्टेज आलिशान असतं मागे बॅनर्स असतो खुर्च्याही आलिशान असतात पण त्यावेळेला ज्या पस्तीस वर्षापूर्वी कार्यक्रम व्हायचे त्यावेळेला आपल्यापैकी ज्या माझ्या पिढीचे लोक आहेत त्यांना माहिती असेल की खाली सतरंजी असायची स्टेजही नसायचं जवळपास स्टेजही नसायचं एक टेबल असायचं मागे लाकडी खुर्च्या त्या टेबलवरती टेबल, टेबल क्लॉथ असा तो सगळा ला कार्यक्रम लावाजामा असायचा आणि त्यावेळीसुद्धा आम्ही जो कार्यक्रम घेतला व्यंगचित्रकारांचा मेळावा साधारण एक पंधरावीस व्यंगचित्रकार महाराष्ट्रातले त्याला उपस्थित होते त्या कार्यक्रमाला बाळासाहेब आल्यानंतर आम्हीसुद्धा टेबल खुर्ची सेनाभवनामध्ये ठेवली होती खाली सतरंजी अंथरली होती बाळासाहेब आल्यानंतर म्हणाले मी टेबल खुर्चीवरती बसणार नाही मी सुद्धा व्यंगचित्रकार आहे मी सुद्धा तुमच्यामध्ये बसणार आणि आता आपण कुठल्या कॅटरर्सला वगैरे जेवणाची किंवा खाण्याची ऑर्डर्स देतो तर त्यावेळेला आम्ही हा जो सगळे पानाचा कार्यक्रम केला होता त्यासाठी लागणारी जी भांडी होती म्हणजे पुष्पगुच्छे देण्यासाठी ताट आता ट्रे वगैरे घेतात पस्तीस वर्षापूर्वीचा काळ वेगळा होता एक स्टीलचं ताट पाणी पिण्यासाठी सीडीचे ग्लास चहासाठी कप हे, हे सगळी जी सामुग्री होती ती आम्ही विकास सबनीस यांच्या घरातून आणलेली होती विकास सबनीसच्या पत्नी भारती सबनीस यांनी आम्हाला ती दिली होती आणि कार्यक्रम संपल्यानंतर ती सगळी सामुग्री त्यांना परत देण्यासाठी मी त्यांच्या घरी गेलो माझे काही मित्र होते व्यंगचित्रकार मित्र आम्ही ती सगळी सामुग्री एका बादलीत भरली होती बादलीसुद्धा सबनीस यांच्या घरातून आणलेली होती पाण्याची त्या बादलीमध्ये भरले आता पिशवीमध्ये भरतात तसं आणि ती सगळी सामुग्री घेऊन आम्ही विकास सबनीस घरी गेलो विकास सबनीसनी दार उघडलं त्यावेळी त्यांचं डोकं दुखत होतं डोक्याला असा रुमाल बांधला होता घट्ट आणि गप्पा गोष्टी करता करता त्यांच्यानी माझे सूर सूर तिथेच जुळले आणि आमचा दुसऱ्या दिवशीपासून मैत्रीचा सिलसिला सुरू झाला तो गेली जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्ष अव्याहत चालू होता म्हणजे विकास सबनीस मला दररोज सकाळी एक फोन असायचा आणि संध्याकाळी एक फोन असायचा सकाळी फोन अशासाठी असायचा की त्याने एखादी चांगली व्यंगचित्राची कल्पना सुचली की ते माझ्याशी शेअर करायचे अरे तुला कशी वाटते सांग मला त्याच्यात काय बदल करायला पाहिजे का आणि संध्याकाळी फोन असायचा की संजय तू मोकाळा झालास का आपण सावरकर स्मारकामध्ये भेटू सावरकर स्मारक आणि दादरचा आस्वाद हॉटेल हा आमचा अड्डा होता बसण्याचा गप्पा मारण्याचा आस्वाद हॉटेलमध्ये आम्ही खातानासुद्धा आमची मैत्री एवढी होती की खातानासुद्धा आम्ही एक डिश मागवत असो आणि ती शेअर करत असू म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल आमची मैत्री ही सात अजूबे इसद्नियामे आठवी आपली जोडी अशी होती लोकांना आश्चर्य वाटायचं की तुम्ही दोघे कलाकार आणि दोन कलाकारांची मैत्री सहसा होत नाही एका महिन्यात दोन तलवारी राहत नाही मग आमची दोघांची मैत्री कशी झाली तर ही मैत्रीची आमची सुरुवात होती आणि त्यानंतर आम्ही साधारण दर आठवड्याला दोनदा ते तीनदा गप्पा मारण्यासाठी भेटत असू आमचा दोघांचा विषय एकच असे की व्यंगचित्रकला आणि व्यंगचित्रकला आणि त्यामध्ये सुद्धा बाळासाहेबांची व्यंगचित्र हा आमच्या आवडीचा विषय असे बाळासाहेबांचे व्यंगचित्र आर के लक्ष्मणचे व्यंगचित्र श्रीकांतजींचे व्यंगचित्र हा आमचा आवडीचा विषय असते आणि आम त्याच्यावरती आमच्या भरघोस गप्पा होत असत आणि मग आम्ही एखादा चहाचा पेला ग्लास तोसुद्धा अर्धा अर्धा घेत असू कारण आम्हाला दोघांनी फारची अति खाण्याची आवड नसल्यामुळे आम्हाला एक प्लेटमध्ये एक एक वडा किंवा एक एक समोसा किंवा एक मिसळ दोघांना अर्धी अर्धी पुरत असे आणि आमची अशी मैत्री चालू झाली आनंद अंकुश मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे पुरेसं असावं हां त्यानंतर कपिल पाटणे याने विचारलं की सबरीत सरांची कामाची पद्धत कशी होती सबलिस सरांचे कामाच्या पद्धतीबद्दल जर बोलायचं झालं ना तर हा कलाकार मनस्वी होता मनस्वी शब्दाचा जर तर मला वाटतं तुम्हाला माहिती असेल की पूर्ण असा तो अंतर्बाह्य हा व्यंगचित्रकार होता तो म्हणजे हाडाचाच कलाकार होता अंतर्बाह्य व्यंगचित्र रात्रंदिवस व्यंगचित्राखेरीज त्यांचा दुसराही कुठला विचार त्यांच्या डोक्यात शिरत नसे रात्रंदिवस व्यंगचित्र 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 चालतानाही व्यंगचित्र बोलतानाही व्यंगचित्र आणि त्यामुळे काम करतानासुद्धा ते प्रचंड एकाग्र असत कल्पना सुचल्यानंतर दोन तीन कल्पना त्या कागदावरच्या अगोदर रेखाटत असतात कधीतरी मला ते व्हॉट्सअप करून विचारत यातली कुठली घेऊ आणि ते चित्र रेखाटून झाल्यानंतर ते पेन्सिलने वर्क करत काम करताना त्यांचा आदर्श हा बाळासाहेब ठाकरे होता म्हणजे बाळासाहेब ठाकरे ज्या साईजमध्ये व्यंगचित्र काढत पॉकेट कार्टून दैनिकामध्ये जे पॉकेट कार्टून येतं रोज एक कार्टून येतं हो ते ज्या साईजमध्ये बाळासाहेब करत ते बाळासाहेबांनी एकदा त्यांना दाखवलं होते कोणत्या साईजचं त्या साईजमध्येच ते करत असत म्हणजे पॉकेट कार्टून जे वर्तमानपत्रामध्ये छापून येतं ते फार छोटं असतं त्याच्यापेक्षा एक फार दीडपट मोठं करत असत आम्ही जे मी जे व्यंगचित्र करतो ते पॉकेट कार्टूनची जी छापून येणारी साईज असते त्याचे चार ते पाच पट मोठं करतो आर के लक्ष्मण त्याचं खूप मोठं ए फोर साईजमध्ये करत असत पण लक्ष लक्ष्मण आणि बाळासाहेब या दोघांमधल्या स्टाईलमध्ये विकास सबनीसानं बाळासाहेबांची स्टाईल ही फार जवळची वाटायची बाळासाहेबांवरती त्यांचं प्रचंड नितांत प्रेम होतं आमच्या ज्या बाळासाहेबांशी गाठीभेटी झाल्या किंवा बाळासाहेबांकडे प्रथम जर कोणी घेऊन गेलंच असेल तर विकास सबनीस व्यंगचित्रकार आणि बाळासाहेब यांच्यामधलं दुवा पूल हा विकास सबनीस होता विकास सबनीसने फोन केला की साहेब मी संजय मिस्त्रीला जरा घेऊन येतो तुम्ही वेळ द्याल का तर विकास सबनीसनी सांगितले म्हणून आम्हाला बाळासाहेब भेट देत असत त्यानंतर बाळासाहेबांशी पण माझे संबंध चांगले जमले आणि याचं श्रेय मी माझे प्रिय मित्र विकास सबनीस यांनाच देईन यात काय शंका नाही सुभाष कदम तुम्हीसुद्धा आलेले तुमचं स्वागत आहे तर मित्र विकास सबनीस आणि माझी मैत्री ही अशी सुरुवात झालेली अनेक प्रश्न इथे फेसबुकवरती विचारत आहेत मित्र त्यांची मी उत्तरं देतोच विकास सबनीस हा कलाकार मनस्वी होता मनस्वी म्हणजे त्याला वाईटाची अतिशय चिड होती कुणी त्यांना फसवलेलं आवडत नसे आमची आणि त्यांची मैत्री ही टिकणी त्याचं कारण आणखी एक कारण सांगतो आमचा दोघांचा व्यवहार हा अतिशय स्वच्छ होता आम्ही दोघांनी अनेक वेळेला एकत्र काम केलेलं आहे एकत्र काम म्हणजे असं की सबनी सांगितलं तेव्हा प्रचंड काम असं मिड डे डेली वर्तमानपत्र असत आणखी एक प्रश्न आलेला आहे की हां आपण सोबत बऱ्याच वृत्तपत्रात मासिकात एकत्र काम केलं जसं मार्मिक के लोकसत्ता आणि बरेच त्याचप्रमाणे आफ्टरनून फूड फेस्टिवल काळा घोडा फेस्टिवलला अर्कचित्र करताना कधी आपसात कॉम्पिटिशन आहे असं कधी वाटलं का अतिशय छान प्रश्न म्हणून मी म्हणालो विकास सबरीस आणि माझी मैत्री ही जरा वेगळी होती म्हणजे माझ्यावरती एवढं प्रेम करायचं ते एक लक्षात घ्या प्रत्येक माणसाला ना समोरचा माणूस ओळखता येत असतो ही ये गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आपली जी एक जजमेंट असते ती बऱ्याच वेळेला एटी पर्सेंट खरी ठरते आणि कलाकाराला मला वाटतं समोरची माणसं फार लवकर कळतात कारण ऑब्झर्वेशन हा भाग असतो त्याच्यामुळे माझ्यातले काही चांगले गुण विकास सबनीस ओळखले होते आणि ते कसे ओळखले होते त्याचं एक तुम्हाला छान उदाहरण सांगतो की विकास सबनीस आणि मी लोकसत्ता दैनिकामध्ये एकत्र काम करत असू म्हणजे पॉलिटिकल कार्टून हे विकास सबनीस करायचे लोकसत्तामध्ये मार्मिकमध्ये आणि बाकीची जी सजावट होती ती मी करायचो आणि विकास सबनीस त्यावेळेला प्रचंड बिझी होते व्हायचं काय की दर महिन्याचा जो मानधनाचा चेक असतो तो मलाही मिळायचा आणि एक दुसरा एक पुढे प्रश्न आहे सबनीस तर तुम्ही बाळासाहेबांच्या एकत्रित आठवणी सांगतो मी नंतर हां तो प्रश्न तसाच राहू दे हा प्रश्न झाल्यानंतर मग पुढचे प्रश्न विचारा तर बाळासाहेब आपले हे मानधनाचा जो चेक मिळायचा आम्हाला तो मला मिळायचा विकास सबनीसना मिळायचा पण विकास सबनीस ऑफिसमध्ये मार्मिकच्या ऑफिसमध्ये किंवा लोकसत्ताच्या ऑफिसमध्ये फार कमी येत असं त्यामुळे संपादक किंवा तिथला जो अकाउंटंट असायचा तो मला सांगायचा की हे प्रश्न जरा थोड्या थोड्या वेळाने विचारा लागोपाट पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर पुढचे प्रश्न येऊ की तो चेक बऱ्याच वेळेला ते अकाऊंटंट माझ्याकडे द्यायचे म्हणजे उदाहरणार्थ लोकसत्तामध्ये सामक अकाउंटंट होते किंवा सामनाचे अकाउंटंट होते मार्मिकचे अकाउंटंट होते माझ्याकडे द्यायचे की सबनीसना तुम्ही आज भेटणार आहात तर त्यांच्याकडे तो चेक द्या आणि चेक असा उघडा द्यायचा हा जो माझ्यावर संस्कार झाला ना त्याचे मी सगळं श्रेय माझ्या आईवडिलांना ना माझ्या आजी आजोबांना दे त्याचं कारण सांगतो माझ्या आजीने एक लहानपणी मला गोष्ट सांगितली होती ती गोष्ट मी आयुष्यभर माझ्या आजीने मला एक आठवण सांगितली होती ती सांगतो तुम्हाला की मला वाटतं सगळ्यांना ते उपयोगी पडेल की कधीही कोणाची तुलना कशी करू नये माझे आजोबा माझे आजोबा हे ज्या वेळेला गरीब होते तर त्यावेळेला लेले नावाच्या एका शिक्षकाने त्यांना शाळेमध्ये हायस्कूलमध्ये शिक्षकाची नोकरी लावली माझे आजोबा जाईपर्यंत शेवटपर्यंत ते लेले मास्तरांचा फोटो त्याची पूजा करायची हा माझ्यावरती संस्कार झाला की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी की तुम्ही प्रामाणिक राहा ज्याने ज्याने तुमच्यावरती उपकार केले त्यांचे ऋण तुम्ही कायम आयुष्यभर मानत राहा आमची पुढची पिढीसुद्धा त्या लेले सरांच्या फोटोला अजूनही पूजा करत असते की ज्यामुळे आमच्या आजोबांना नोकरी मिळाली आणि कुटुंब चाललं तर आजीने मला एक गोष्ट सांगितली होती ती सांगतो की असाच एक गरीब मुलगा होता आणि तो एका शाळेमध्ये जात होता शाळेमध्ये त्याचे अनेक श्रीमंत मित्र होतो आणि श्रीमंत जो एक मित्र होता त्याचा तो रोज श्रीखंड पुरी किंवा तत्सम असे महागडे पदार्थ आणायचा एक दिवस त्याला वाटलं की आपण पण श्रीखंड पुरी खावी म्हणून त्या मित्राकडे त्याने मागितल्या मित्राने ती ती त्याला दिली आणि हा जो गरीब मुलगा होता तो आपल्या घरी आला आणि आपल्या आईला म्हणाला आई मला श्रीखंड पुरी खूप आवडते आई गरीब होते तिने इकडे तिकडे अशी उलाढाल केली आणि त्या गरीब मुलाला रात्री श्रीखंडपुरीचा बेत करून दिला मुलाला त्या स्वतःच्या हाताने श्रीखंड पूर्वी बनवली रात्री झोपताना त्या मुलाला जवळ घेतलं आणि सांगितलं बाळा लक्षात ठेव हो, की आयुष्यात यापुढे कुणाच्याही ताटात डोकावून जेवू नकोस आपल्या पुढ्यात पडलंय ना ते खावं हा संस्कार माझ्या वरती लहानपणी म्हणजे साधारण दुसरी तिसरीत असतानाच ह्या आजीने मला गोष्ट सांगितली तो संस्कार मी कायम आणि त्यामुळे विकास सबिसना किती मानधन मिळतं आहे माझ्या सहकार्यानं किती मानधन मिळत आहे त्यापेक्षा माझ्या योग्यतेप्रमाणे मला मिळतं आहे की नाही हा मी विचार करून पुढे जगत गेलो आणि त्यामुळे आमची ही कायम आम टिकली लक्षात ठेवा आज जी समाजामध्ये भांडणं चालले आहेत समाजामध्ये वाद चाललेले आहेत भावा बहिणींमध्ये वाद चाललेले आहेत कुटुंबामध्ये जे वाद चाललेले आहेत त्याचं प्रमुख कारण तुम्हाला माहिती असेल सर्वांना की व्यवहार जागांचे व्यवहार आर्थिक व्यवहार आईवडिलांच्या प्रॉपर्टीज ह्या सगळ्या वादाच्या प्रमुख गोष्टी आहेत आणि विकास सबनीस आणि माझं हा व्यवहार अतिशय स्वच्छ असल्यामुळे आमची मैत्री ही कायम ठेवली उदाहरणार्थ आम्ही दोघे एकत्र कार्यक्रम भरपूर करत असतो म्हणजे एक पात्र कार्यक्रम विकास सबनीस करायचं आहे मी करायचो माझा हास्यशाही हा एक पात्र कार्यक्रम तर विकास सबनीसांचा गोष्टी व्यंगचित्रांचा हा कार्यक्रम तर आम्ही दोघांनी असं ठरवलं की एकट्याने जाऊन करण्यापेक्षा लोकांना जर एक के साथ दुसरी फ्री गोष्ट दिली तर लोकांना पण एक चॉईस होतो लोकांना पण एक व्हरायटी बघायला मिळते आणि कार्यक्रम अधिक रमतो म्हणून आम्ही दोघांनी असा एक द्विपात्री कार्यक्रम चालू केला की के एक तास सबनीस बोलतीस एक तास मी बोले आणि शेवटच्या सत्रामध्ये मी विकास सबनीस मुलाखत घेणार सबनीस माझी मुखत येणार असा तो आमचा कार्यक्रम फार रंगवायचा फार रंगला कार्यक्रम आम्ही महाराष्ट्रात अनेक ठिकाणी केले महाराष्ट्राच्या बाहेर बेंगलोरला कार्यक्रम केले लोक खुश असत आणि विकास सबनीस हा मला वाटतं व्यंगचित्रकारांमधला ग्लॅमरस व्यंगचित्रकार एकमेव ग्लॅमरस व्यंगचित्रकार असं म्हणता येईल की ज्याला एक वलय होतं बाळासाहेब होते राज आहेत राज ठाकरे आहेत बाळासाहेब आहेत लक्ष्मण आहेत पण त्या नंतरच्या पिढीतला विकास सबनीस हा मला वाटतं ग्लॅमर असलेला एकमेव व्यंगचित्रकार त्यांचा स्वभाव हो त्याला कारणीभूत कारणीभूत होता अतिशय स्वच्छ प्रामाणिक वागणं आणि त्यामुळे आमची मैत्री ही कायम राहिली म्हणजे एवढी त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं एवढं त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं आम्ही सावरकर स्पारकामध्ये जात असू साधारण आठवड्याला तीन ते चार वेळा असू जातच असूच आणि आमचे क्लासेस पण तिथे चालतात तर त्यावेळेला माझे केस असे नेहमी असे विस्कटलेले पिंजारलेले असतात मी फक्त सकाळी फणी लावतो केसांना फणी लावतो म्हणजे शब्दशाल लावतो विंचरत वगैरे नाही कारण माझी कामाची घाई असते त्यामुळे राहतं सगळं मी तसा गबाळ ग्रंथी आहे आणि माझ्या उलट विकास सबनीसांचं नेचर होतं त्यांचा स्वभाव होता अतिशय स्वभा टाकते कुणाच्याही ऑफिसमध्ये प्रवेश करताना फणीने व्यवस्थित केस विंचरणं इन व्यवस्थित आहे की नाही पण शर्ट नीट करणं आणि मी असा गबाळ्यासारखा वागत असे तर त्यांना ते आवडायचं नाही मला ते म्हणते नाही संजय असं वागतं का म्हणे कलाकाराची एक प्रतिमा असते कलाकाराला लोक ओळखत लो असतात वाटत कुणीही आपल्या ओळखीचा भेटू शकतो तर अशा वेळेला आपली प्रतिमा खराब होता का म्हणे मग तर तुम्हाला सांगितलं तर अशा बऱ्याच वेळेला तर माझे स्वतःच्या खिशातले फणी काढून माझे केस विचरायचे रुमाला नाही माझे तोंड पुसायचे आणि मग मला कुणाकडे मित्राकडे म्हणजे फोंडाघाट फार्मसी यांच्या ऑफिसमध्ये घेऊन गेले त्यांचं मित्रमंडळ हे प्रचंड होतं मी तुम्हाला सांगतो आम्ही जेव्हा दोघे आम्ही दोघेच फिरत असतो म्हणजे एकत्र तर फिरत असताना म्हणजे आम्ही उदाहरणं उदाहरणं म्हणून देतो सावरकर पार्कातून निघालो शिवाजी पार्कला तर सावरकर स्मारकातून निघाल्यानंतर कॉर्नरला शिवाजी पार्कच्या कॅफेडे आहे त्या कॅफेडे जाईमध्ये जाईपर्यंत आम्हाला अर्धा ते पाऊण तास लागायचा आता सबरीसांचे पाय लांब होते लांबलाम टांगत ताकत ते जाऊ शकत होते पण अर्धा ते पाऊण तास लागायचा अशासाठी की तेवढ्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांना अनेक ओळखीचे मित्र भेटत असत मित्र म्हणण्यापेक्षा मैत्रिणी त्याच्यामध्ये जास्त असत माणूस अतिशय स्वच्छ चारित्रवान पण त्यांची पर्सनॅलिटीज अशी होती की लोभच पर्सनॅलिटी होती माणूस त्यांच्याकडे आकर्षीला जायचा आणि लोक त्यांच्यावरती प्रेम करायचं आणि मी मला मी ला उभारा। आ, उभारा ते मी थोडा लोकांपासून असा अलिप्त राहणार मला ते असं प्रायव्हसी आवडते सबनीस बोलायला लागल्यानंतर मी कुठेतरी असं दूर उभं राहून उभा राहत असे ते सबनी ते आवडायचं झाले ते माझी ओळख करून देत असं आणि त्यांची ओळख करून देण्याची जरा पद्धत अतिशक्ती व पूर्ण होते व्यंगचित्रकार असल्यामुळे असेल कदाचित ते ओळख करून देत त्यांना हो तुम्हाला माहिती ना हे महाराष्ट्रातले फार मोठे व्यंगचित्रकार आहेत बाळासाहेब यांच्यावरती प्रेम करतात यांच्यावरती प्रेम करतात अशी त्यांची ओळख करून देण्याची पद्धत होते आणि आपल्याला आपली योग्यता माहीत असल्यामुळे थोडा अवघडल्यासारखं व्हायचं त्यामुळे की आपल्याला आपली योग्यता माहिती असते ना आपण कुठल्या पायरीवरती आहोत तर ही सबनीसांची एक लाईफस्टाईल होती आणि माणूस अतिशय प्रेमळ प्रेम करावा असा होता त्यामुळे सबनीस सरांच्या आठवणी सांगावं तेवढं खूप आहे तिथे प्रश्न येत आहेत सरांनी मिड डेची कारची ऑफर नाकारली होती हा निखिल गायकवाड यांचा प्रश्न आहे आणि त्याच्या अगोदर अशा काही आठवणी आहेत की कामाव्यतिरिक्त असली तरी सांगा निखिल गायकवाड यांचा प्रश्न आहे तो पण चांगला आहे मिड डेमधली सबनीसांची जी करिअर होती ना ती सबनीस त्यावेळेला अगदी यशाच्या उच्च शिखरावर होते असं म्हणेल असं म्हणावं लागेल की सबनीसांची मिड डेमधली करिअर ही यशाच्या शिखरावरची करिअर होती मी त्यावेळेला ट्रेनने जात असे दादरला चर्चगेटला जाणारे लोकसत्ताक जाण्यासाठी चर्चगेटला जाणारी ट्रेन, चर्च चर्च ट्रेन पकडत असे तर त्यावेळेला मी असे काही लोक पाहिलेत की व्यंगचित्र मिड डेमधलं विकास सबनीस बघताना त्याचं परीक्षण करताना त्याचं विश्लेषण करताना बघितलं होतं आणि मी सबनीसाला सांगत असे तुम हो तुमचं आजचं कार्टून मिड डेमधलं बघून लोक चर्चा करत होते त्यांना ते आवडायचं आणखी त्या त्यामुळे मिड डेमधलं त्यांचं व्यंगचित्र हे मला वाटतं क्लासिक असायचं आर के लक्ष्मण बाळासाहेब ठाकरे यांचा व्यंगचित्रांचा जो दर्जा होता त्यानंतर जो ब्रश स्ट्रोक्स किंवा राजकीय भाष्य हे मिड डेमधली विकास सबनीस यांची करिअर मला वाटते आणि त्यावेळेस वेळेस ते त्या डेलीमध्ये त्या करत असत आफ्टरनूनमध्ये करत असत आणि त्यांच्याकडे कामाचा हा लोड प्रचंड आला की ते मला कधीतरी कर फोन करत की संजय काम करशील का बाबा माझ्याने एवढं होत नाही आणि मी नाही म्हणू शकत नाही तर मी तुला पेन्सिलने करून देतो आणि ब्रशने तू कर असं ते मला सांगत असत सा, आणि त्यांनी माहीमला एक ना मित्रात असं ऑफिस घेतलं माहीमला एका इंडस्ट्रीयल एरियामध्ये तिथे आम्ही बसत होतो ते पेन्सिलने करून देत असत आणि त्यांची ब्रशची स्टाईल मला माहीत झाली होती की कसं करतं बाळासाहेब श्रीकांतजी राजसाहेब ठाकरे यांच्यासारखे स्ट्रोक्स होते नाजूक खूप असे देखण्याचे स्ट्रोक होते आणि ते, ते, ते मी त्यांना काढून देत असे स्ट्रोक त्यांच्या पेन्सिलवरती आणि मग ते त्यांना हवा तो स्ट्रोक व्हाईट पोस्टर कलर ते रिटचिंग करत असत मी त्यांना कुठे पॉईंट हवा असेल कुठे थीन हवा असेल कुठे थिक हवा असेल ते करेक्शन करत असत त्यामुळे त्यांचं काम भरपूर प्रमाणात होत असे पण एक गोष्ट लक्षात घ्या ठेवा की हे सगळं करत असताना मला ते कॅश पेमेंट तिथे देत असत मी दे दे की दे दे दे। मा ना 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 मी त्यांना विचारायचो मानधन आहे दोन तीन महिन्यानंतर मला सावकाश आहे मला कुठे घाई नाही पैशाची पण नाही नाही तू मेहनत केली आहेस तुला ते मिळाले पाहिजे त्याच्यापेक्षा आणखी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की ते मला निम्म मानधन त्यातलं देत असत मला मानधन किती मिळत असे माहिती नसे पण तरीसुद्धा ते मला निम्म देत असत मला सांगत मला एवढे मिळतात अरे मी म्हणायचो कशाला आहे मी फक्त इंकिंग केलं आहे नाही नाही ना ना तुझी मेहनत आहे असा हा मेहनतीला कलाकारांना दाद देणारा मनस्वी कलाकार होता कलंदर कलाकार होता ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यावर प्रेम केलं ज्याचा द्वेष केला त्याचं आयुष्यभर ते राग धरायचे मनामध्ये मा त्याला माणसं ओळखण्याची एक अद्भुत कसोटी होती आणि त्यामध्ये ती कोणत्या माणसाला करा जवळ करायचं मला जवळ केलं म्हणून मी आत्मस्तुती करत नाही आहे पण त्यांना ते एक अद्भुत कला अवगत होती त्यामुळे काही माणसं त्यांच्या रेकॉर्डमध्ये अशी खराब म्हणून गणली गेली होती आणि ती त्यांना फार जवळ करत नसतं एक पुढचा प्रश्न आहे विकास सर गिरीश भांडवलकर यांचा विकास सर यांचे कार्टून संग्रह करण्यासाठी काही करता येईल का कारण त्यांची कला जोपासणं महत्त्वाचं वाटतं आहे काय वाटतं आहे तुम्हाला असं गिरीश तुमचा हा प्रश्न अतिशय चांगला आहे प्रश्न विकास सबनीसांचं ना एक पुस्तक तसं आलेलं आहे बाजारामध्ये आणि ते अतिशय छान पुस्तक आहे ते त्याच्यामध्ये विकास सबनीसांची राजकीय व्यंगचित्रं खूप आहेत आणि मला वाटतं बाळासाहेबांचं फटकार आहे आर के लक्ष्मणची यू सी ही जशी पुस्तकं आपण संग्रह ठेवतो तशी विकास सबनीस यांचीसुद्धा पुस्तकं आता त्यांचं बाजारामध्ये एकच पुस्तक आहे पण तुम्हाला ऑनलाईन अनेक व्यंगचित्र बघायला मिळतील तर ती संग्रह ठेवणं अतिशय आवश्यक आहे त्यांचं पुस्तक एक आलेलं आहे दुसरं आम्ही त्यांचं एक असं एक कॉफी टेबल बुक करायचा आमचा विचार चालला होता की एका प्रकाशकाला ती चित्रं दिली होती त्यांनी ओरिजिनल चित्र मी त्यांना सांगत होतो ओरिजिनल देऊ नका तुम्ही स्कॅन करून द्या माझी त्यांची मैत्री एक लक्षात ठेवा की घरगुती संबंधासारखी त्यांची मैत्री होती त्यांचा मुलगा परिमल त्यांच्या पत्नी भारती सबनीस सुद्धा माझ्यावर खूप प्रेम केलं मी घरी घरी गेल्यानंतर भारती सबनीस मला जेवल्याशिवाय पाठवत नसत सा। किंवा सावरकर स्मारकामधून मी रस्त्यावरून जर चालत असेल आणि परिमल सबनीस मागून जर गाडी घेऊन येत असेल तर माझा एकदा तर असा प्रसंग झाला मी रस्त्याने चाललो होतो मागून एका माणसाने माझा हात धरला आणि मला जबरदस्तीने मोटरसायकलवरती बसवलं मी वळून बघितलं तर परिमल होता मी म्हणालो मी चालत जातो नाही नाही म्हणाल तुम्ही बसता मी तुम्हाला स्टेशनला सोडतो इतकं प्रेम विकास सबनी घरच्यांनी माझ्यावरती केलं तर त्यांचे मी आभार मानणं मला वाटतं माझं कर्तव्य आहे तर मित्रो पुढचा प्रश्न आहे की संग्रह करण्यासाठी तर त्यांचं संग्रह करण्यासाठी त्यांनी ती चित्र एका प्रकाशकाला दिली होती आणि ती प्रकाशकाने सगळी त्यांची ओरिजिनल चित्र काळ करून टाकली आणि त्यामुळे ते खूप अपसेट झाले होते की म्हणाल यापुढे मला काय पुस्तक वगैरे हो काढायचं नाही असं तर असा तो डिस्टर्ब झाला होता माणूस तर त्यामुळे ते संग्रहाच्या पलीकडे संग्रहाचा विचार फारसा करत नव्हते त्याच्या पुढचा प्रश्न आहे सर हां कारचं राहून गेलं तो प्लीज पूर्ण करा ओके मिड डेने त्यांच्यावरती प्रेम केलं खाली दिलसारी आणि बेहरे मिड डेचे त्यावेळेचे संपादक बेहराम कॉन्ट्रॅक्टर बेहराम कॉन्ट्रॅक्टर ही फार मोठे असावी मी तुम्हाला माहिती आहे की टाईम्स ऑफ इंडियाचं एक संध्याकाळचं एक वर्तमानपत्र होतं त्याचं नाव होतं दी इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडिया तो काळ हा प्रिंट मीडियाचा होता आता जसं इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आपण सगळे फेसबुकवरती बघत आहात तर तो काळ हा प्रिंट मीडियाचा होता वर्तमानपत्र ही आवर्जून वाचली जायचं आणि वाचणारा जो वर्ग होता तो क्लास होता क्लास आणि मास दोन्ही हे वाचायचे आणि त्यावेळेला इव्हिनिंग न्यूज ऑफ इंडिया त्यावेळेला फ्री जर्नलचं एक इव्हिनिंग नगर होतं फ्रीप्रेश जर्नलचं असे uh, अनेक सायंदैनिक होतं लोकसत्ताचं सांज लोकसत्ता होतं महानगर होतं संजा लोकसत्ता नावाचं एक हिंदी दैनिक होतं असे अनेक सायंदैनिक होतं त्या सायंदैनिक इव्हनिंग न्यूज ऑफ इंडियामध्ये बेहराम कॉन्ट्रॅक्टर बी झी बी नावाने नावा एक कॉलम घेत असतं आर्ट बुचवर्ल्ड नावाचा एक परदेशातला एक कॉलमनिस्ट होता तशा धर्तीचं ते अप्रतिम कॉलम असायचं म्हणजे ते शब्दातलं व्यंगचित्र होतं बी झी बी जे रेखाड्याचे बेहराम कॉन्ट्रॅक्टर ते शब्दातलं व्यंगचित्र होतं म्हणजे सकाळी तुम्ही टाइम्स ऑफ इंडियामध्ये आर के लक्ष्मणचं व्यंगचित्र बघायचं आणि संध्याकाळी बी बीचा कॉलम वाचायचा एवढाच छोटा पण ते तुम्हाला व्यंगचित्र पाहण्याचा आनंद द्यायचा हे तर बहिराम कॉन्ट्रॅक्टरने विकास सबनीसना मिड डेमध्ये होतं आणि विकास सबनीसांच्या कामाचा दर्जा बघून त्यांना केबिन दिली होती मिड डेमध्ये कार ऑफर केली होती चांगला पगार दिला होता विकास सबनीसची योग्यता होती आणि म्हणून त्यांना ते म्हणाले एव्हरी वन डिझर्वस व्हॉट ही इज प्रत्येकाला त्याच्या योग्यतेप्रमाणे मिळत असतं आणि मी मित्र म्हणून कधी त्यांचा द्वेष केला नाही त्यांच्या ऑफिसमध्ये जात असे चहा पित असे बऱ्याच वेळेला काय होतं व्यवसायामध्ये ना माणसं एकमेकाचा व्यवसाय चोरण्याचा प्रयत्न करतात मी ते कधी केलं नाही आणि विकास सबनीसने माझ्या बाबतीत केलं नाही त्यामुळे आम्ही लोकसत्तामध्ये मी लोकसत्तामध्ये पंधरा वर्ष काम केलं मार्मिकमध्ये पंधरा वर्ष स्टाफ कार्टुनिस्ट म्हणून काम केलं पण आम्ही एकमेकांचा द्वेष केला नाही त्याचं दुसरं एक उदाहरण सांगतो की विकास सबनीसांच्या डोळ्याचं ऑपरेशन होत होतं आणि झालं होतं लेझर ऑपरेशन आणि साधारण एक आठ दिवस त्यांना काम करायला बंदी होती लेझर ऑपरेशन नंतर पटकन हे होतं तर त्यावेळेला मार्मिकचं मुखपृष्ठ करायचं कोणी कारण राज तेव्हा राजकारणामध्ये खूप बिझी होतं राज ठाकरे तेव्हा राजकारणामध्ये खूप बिझी होते आणि त्यांनासुद्धा मार्मिकचं मुखपृष्ठ करायला वेळ नसते तर त्यावेळेला करायचं काय मार्मिकचं मुखपृष्ठ कोणी करायचं तर मला मार्मिकचे त्यावेळेचे संपादक वसंत सोपारकर होते ते म्हणाले संजय तू कर ना मी म्हणालो पण बाळासाहेबांना माझं काम आवडणार नाही विकास सबनीस लाडके आहेत त्यांचं त्यांचं काम त्यांना आवडतं किंबहुना विकास सबनीस यांचं काम हे बाळासाहेबांच्या जवळ जा जाणार आहे माझं तसं काम नाही आहे नाही नाही तुम्ही त्या स्टाईलने काम करा बाळासाहेबांना आवडेल आम्ही त्यांना सांगू आणि अशा पद्धतीने मग त्यांनी सुपारकरांनी वसंत सोपारकरांनी बाळासाहेबांना फोन लावला मग त्यांनी माझ्याकडे दिला बाळासाहेबांनी मला एक कल्पना सुचवली आणि त्याप्रमाणे मी पेन्सिलने तर रफ केलं मातोश्रीवरती घेऊन गेलो आणि बाळासाहेबांनी त्यात काही करेक्शन सुचवल्या हो ते आम्ही परत मार्मिकचं त्यावेळेस सेनाभवन जुनं सेनाभवन होतं आत्ताचं सेनाभवन नाही जुनं सेनाभवन छान होतं म्हणजे आता सारखं बंदिस्त नव्हतं त्यावेळेला शिवाजी पार्कची मस्त हवा अशी खिडकीतून यायची अशी मोठमोठ्या खिडक्या होत्या राजवाड्यासारख्या आणि आम्ही खिडकीतून खिडकीच्या जवळच बसत असो आमचं टेबल मार्मिकचं ऑफिस त्यावेळेला छान होतं ते आता ती सगळं बंदिस्त काचा वगैरे सगळं ते असल्यामुळे ती मजा येत नाही आता मार्मिकचं ऑफिस सामनामध्ये गेलं आहे सामनाच्या ऑफिसमध्ये पण आम्ही त्यावेळेस सेनाभवनामध्ये बसत असू तर मार्मिकमध्ये दे देऊन करेक्शन करायचं परत टॅक्सी करायची बांधायला जायचं साहेबांना दाखवायचं पण साहेब हे व्यंगचित्रकार म्हणून ग्रेट असल्यामुळे जागतिक दर्जाच्या असल्यामुळे त्यांच्या काही सुधारणा असतात त्या परत मला तिथे मी तर मातोश्रीवर बसू शकत नव्हतो परत ते येऊन ते इकडे करणं त्यात माझे हेलफाटे खूप झाले सात आठ आणि माझा कॉन्फिडन्सच गेला त्यावेळेला की आपण मार्मिकचं कवर करू शकत नाही हे मला दिवसाच्या अखेरीला कळलं की बाळासाहेबांच्या पसंतीला आपण उतरणं कठीण आहे मग मी पुढच्या आठवड्यात मग मी ते कवर करायचं टाळण्याकडे माझा कल मग बाळासाहेब मला म्हणायचे अरे असं करू नकोस दम द्यायचे माझ्याकडून ते करून घ्यायचे ब्रशचे स्ट्रोक्स कसे करा काढायचे हे शिकवायचे आणि त्याच वेळेला राज ठाकरे त्यावेळेला सेनाभवनामध्ये त्यांचं ऑफिस होतं ते शिवसेनेचे ते मोठे नेते असल्यामुळे तर त्यावेळेला त्यांना वेळ असल्यानंतर ते बार्मिकच्या ऑफिसमध्ये आवर्जून येऊन बसत मार्मिकच्या ऑफिसमध्ये पंढरीनाथ सावंत कार्यकारी संपादक होते वसंत सोपारकर होतोय मी होतो आमचा एक टीका चौघांचा स्टाप होता फार स्टाप नव्हता त्यावेळेला तर राजसाहेब ठाकरे त्यावेळेला मार्मिकच्या ऑफिसमध्ये येऊन बसतच माझ्या मी व्यंगचित्रकार असल्यामुळे ते व्यंगचित्रकार असल्यामुळे मी व्यंगचित्र काढत असताना बघत असत मला त्या पेन्सिलने काही सूचना त्या चित्रावरती करून देत असत ती चित्र मी अजून जपून ठेवले की मी एक युरप्पंचं चित्र काढलं होतं आणि ते राज म्हणाले की असं असं का मी शा ह्या शाखर वगैरे तर ते मला राजने काही करेक्शन्स करून दिल्या एक दोन जत्रा मी केल्या होत्या मार्मिक मी फार मुखपृष्ठ केले नाहीत साहेबांच्या आग्रह असतं अगदी मी म्हणते आदेशामुळे काही व्यंगचित्र मार्मिकच्या मुखपृष्ठावर केली हो श्रीकांतजींनी पण त्याला दाद दिली होती तू करत राह ब्रशने कसे स्ट्रोस करायचे जी श्रीकांतजीने मला चांगली मार्गदर्शन केलं तर अशा बऱ्याच आठवणी विकास सबनीस आणि आमच्या एकत्र आहेत पुढचा प्रश्न आला आहे हां कारचं राहून गेलं तर बिड्डेने डे कार दिलं होतं ऑफिस ची ऑफर दिली होती पण हा मनस्वी कलाकार होता मला फक्त माझ्या चित्राचे व्यंगचित्राचे चांगले पैसे मिळाले तुम्हाला सांगितले तर आश्चर्य वाटेल अहो संपादकांनी त्यांना दहा रुपये कमी दिले आहेत म्हणून त्यांच्या अंगावरती चेक फेकताना मी पाहिले माझं ठरलेलं मानधन मला मिळालं पाहिजे मला जास्तही नको आणि कमीही नको असा हा कलेला पूर्ण वाहिलेला व्यंगचित्रकलेवरती अहोरात्र प्रेम करणारा कलाकार माझ्या बघण्यात पुढचा प्रश्न आहे की इतकी वर्ष सोबत काम करताना कधी कोणत्या गोष्टींवरून वादविवाद झाला का चांगला प्रश्न आहे माझे आणि विकास सबनीसांचे वाद तसे अनेक वेळेला झालेले आहेत पण त्याच्यामध्ये वादाचा मुद्दा हा आमचा व्यंगचित्र हा असायचा वैयक्तिक नसायचा त्याच्यापेक्षा कहर म्हणजे सबनीसांच्या मानाचा मोठेपणा सांगतो की आमचे वाद झाल्यानंतर सबनीस मला रात्री फोन करून सांगायचे संजय सॉरी तू म्हणत होता स्टेज बरोबर आहे कारण सबनी त्यांचे मित्र कमी होते ओळखी खूप होत्या पण मित्र असा जीवाभावाचा मित्र हा मला वाटतं मी आणखी एक दोघंजणचं स्वामी जीवाभावाचे मित्र की ज्यांच्याशी ते खूप मोकळेपणाने शेअर करू त्यामुळे त्यांना असं वाटायचं की संजयच्यावरती आपण रागवलं होतं संजय दुरावला तर काय करायचं म्हणून ते स्वतः माफी मागून मोकळे व्हायचं उलट मी त्यांना सांगायचो तुम्ही सिनियर आहात तुम्ही अभ्यास आहात तुमचं बरोबर आहे तुम्हाला सांगतो वाद आमच्या कशावर व्हायचा ते सांगतो तुम्हाला मी सबनीसांना नेहमी म्हणायचो की सबनीस तुम्ही तुमच्या नावाचा ना काही फायदा करून घेत नाही उदाहरणार्थ उदाहरणार्थ सांगतो मी एकदम स्पष्टच बोलतो इथे की उदाहरणार्थ आम्ही सावरकर स्मारकामध्ये जो कार्टून वर्कशॉप चालू केला त्यासाठी विद्यार्थी जमवणं विद्यार्थ्यांकडून फी घेणं विद्यार्थ्यांना चांगलं शिकवणं ह्या जबाबदाऱ्या जवळजवळ ऐंशी टक्के मी करत असेल मी सबनीसांना सांगायचो की सबनीस तुम्ही प्रमुख पाहुणे म्हणून माझ्या मी पण मी जातो पण एक ठिकाणी तर तिथे गेल्यानंतर आपण वर्ग घेतो त्याविषयी बोला हो की जेणेकरून आपल्याकडे विद्यार्थी येतील स्मारकामध्ये विद्यार्थी येते स्मारकाला फंड रेजिंग होईल आपल्याला दोन पैसे मिळतील तर थोडं मार्केटिंगकडे तुम्ही लक्ष द्या आमचा वादाचा मुद्दा प्रमुख हा असायचा पण त्यांचं काय व्हायचं तिथे गेल्यानंतर ना महत्वाचा मुद्दा सोडून त्या भलत्याच गोष्टींवरती बोलत बसायचे म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखादा चांगला शर्ट घातला वा 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 तुमचा शर्ट फार छान आहे तुमचे केस समजा चांगले असेल वा वा तुमचे केस छान आहेत असं त्यांना ना समोरच्या माणसाला ना खूप स्तुती करणारा बोलायची सवय होती मुद्दा राहायचा बाजूला ह्या गोष्टीवरती त्यांचा आणि माझा वाद व्हायचा हो तुम्ही मुद्द्याचं बोला ना आपण क्लास घेतो सावरकर स्मारकामध्ये अनेक वेगवेगळे उपक्रम करतो त्याविषयी जरा बोला ना की जेणेकरून आपल्याकडे विद्यार्थी येतील हा आमचा वादाचा मुद्दा होता आणि एकदा दादरला त्यांचंनी माझं थोडं जंगी भांडण झालं म्हणतात ना तसं भांडण झालं दादर टी एका हॉटेलमध्ये मी म्हणालो मी तुमच्यासोबत आता काम करणार नाही आणि मी रागा रागाने निघून गेलो आणि टॅक्सीवाल्याला दा हात दाबवला सबनीस माझ्या मागोमाग आले सुद्धा टॅक्सीवाल्याला हात दाबवला टॅक्सी थांबली मला बळजबरीने दंडाला धरून टॅक्सीमध्ये बसवलं मागोमाग ते माझ्या मागो मागे बसले मला घट्ट जवळ घेतलं आणि स्वारी म्हणाले आणि माझ्याबरोबर ते आस्वाद हॉटेलमध्ये आले आणि आमच्या गप्पा परत रंगल्या वाद बाजूला राहिले आणि की म्हणाले संजय तू म्हणतोस त्या बरोबर मला घरचेही म्हणतात की पैसे मिळाले पाहिजेत दोन पैसे मिळाले पाहिजेत सबनीसांनी पैसा मिळवला नाही असं नाही पण फार पैसाच्या मागे न, न, न ला न लागता त्यांनी ते काम केलं माझं म्हणणं होतं की तुम्ही एक चांगल्या दर्जाचे व्यंगचित्रकार आहात तर तुम्हाला चांगला पैसा मिळाला पाहिजे त्याला मिळायचा नो डाऊट मिळायचा पण अधिक मिळावा कारण मी तुमचा मित्र आहे तुमचा फायदा माझा फायदा जर तुम्हाला शंभर रुपये मिळणार असतील तर मला सुद्धा ऐंशी रुपये मिळू शकतात ना तुम्हाला जर हजार रुपये मिळणार असतील तर मला आठशे रुपये मिळतात त्यामुळे पुढच्या माणसाने चांगली एक पायवाट तयार करायची असते चांगले रेट्स निर्माण करायचे असतात जसं फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे स्पोर्ट्समध्ये आहे की अनेक जे जुने कलाकार गावस्कर किंवा लता मंगेशकर यांनी एक फिल्म इंडस्ट्रीमध्ये कलाकारांचा दर्जा त्यांचा मानसन्मान वाढवला त्यांचं मानधन वाढवलं तसं म्हटलं सबनीस तुम्ही त्यावरती लक्ष करा की कलाकारांचं व्यंगचित्रकाराचं मानधन कसं वाढेल याकडे लक्ष घ्या जर तुम्ही मानधन वाढवलं की त्याच्या मागून येणाऱ्या माणसालासुद्धा तुमच्यापेक्षा कमी पण चांगलं मानधन मिळतं आज फिल्म इंडस्ट्रीतले रेट्स वगैरे तसे वाढलेले आहेत ना वस्तूंच्या किमती तुम्ही बघता आज तुम्ही दररोज महागाई वाढत असते आणि व्यंगचित्रकारांचं मानधन जे पंचवीस वर्षापूर्वी तेच आहे किंबहुना कमी असं म्हणावं लागेल तर यासाठी हा लढा द्यावा लागतो दादा सब्रिसांवरची राग आणि मतभेद ह्या गोष्टीवरच आहे आणि मी तुमच्यासोबत आहे ना म्हटलं आपण संपादकांकडे जाऊ लेटर देऊ अनेक व्यंगचित्रकार जे पूर्ण वेळ व्यंगचित्रकार म्हणून काम करतात त्यांच्या काही समस्या म्हणून आणि तुम्हाला माहिती आहे की दार ठोठावल्याशिवाय कोणी उघडत नाही हो आईसुद्धा मुलाने रडल्याशिवाय त्याला दूध पाजत नाही ना तुमचे काही जे प्रॉब्लेम आहेत ते तुम्ही जेव्हा सांगाल तेव्हाच लोकांना कळतात ना उगाच जगाबद्दल किंवा इतरांबद्दल तक्रारी करण्यात काहीच अर्थ नसतो आणि ते अशा तक्रारी करत राहायचं माझ्याजवळ मला त्या गोष्टीचा राग यायचा तुम्ही प्रॉब्लेम प्रॉब्लेम बोलू नका सोल्युशन शोधा त्याच्यावरती आणि मी आहे ना सोबत आपण सोल्युशन शोधून काढू प्रॉब्लेमची चर्चा करण्यात काहीच अर्थ नसतो आणि त्यांचा हा मोठा प्रॉब्लेम होता आणि मला वाटतं घरचे त्यावरती थोडं नाराज असत त्याच्याकडे त्या, त्या, त्या माणसाकडे प्रचंड पैसा कमावण्याची क्षमता होती आज आम्ही कॅरी की काळा घोडाचा फेस्टिवल आहे किंवा आफ्टरनून डिस्पॅचचा फूड अँड वाईन फेस्टिवल वर्ल्ड ट्रेडर्स सेंटरमध्ये बसायचं से तिथे आम्ही भरपूर मानधनामध्ये भरपूर पैसे घेऊन कॅरिकेचर्स करायला बसत असो स्टॉलचं भाडं जायचं आमचं आम्ही भरपूर मानधन घेत असो आणि युरोपियन्स फॉरेनर्स आमच्याकडून प्रचंड कॅरिकेचर्स करून घेत असत आम्ही दोघे बसण्याचा फायदा एक होता की कॅरिकेचर करत असताना जेव्हा तुम्ही लाईव्ह अर्कचित्र करत असता तेव्हा समोरची व्यक्ती तुम्हाला पैसे देऊन भरपूर पैसे देऊन तुमच्याकडून अर्कचित्र करून घेत असतात तर त्या व्यक्तीच्या पैशाला मोबदला देणं तुमचं कर्तव्य असतं त्याला चांगलंच चांगलं कॅरिकेचर करून देणं अतिशय आवश्यक असतं आणि हे सगळं करत असताना व्यंगचित्रकाराच्या मनावरती प्रचंड ताण येतो तुम्ही एक दहा एक अर्थचित्र केले कॅरिकेचर्स केचर्स केलीत की तुमच्या मनाला असा एक त्रास व्हायला लागतो सुरुवात सुरुवात होते की तुम्ही थकता मेंटली फिजिकली अशा वेळेला दुसरा समोर जोड कोणी कार्टुनिस्ट असेल तर मी उठून गेलो तर सबरीज करायचे सबरीज दमले तर मी करायचो असं एकमेकाला कर आम्ही मदत करून असे कार्टून काळा काळाघोडा अनेक मोठमोठ्या ठिकाणी आम्ही असे कार्यक्रम केले त्यामुळे आमची आम दोस्ती ही कायम टिकून होती आम्ही विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी कॅरिकेचर करण्यासाठी प्रोत्साहित केलं आमचे जे अनेक विद्यार्थी आहेत कार्टून कॅफे क्लबचे हे चांगले नामांकित झाले तो आनंद अंकुश आमचा जो विद्यार्थी हा जो कार्यक्रम प्रमुख आयोजित करण्याचं श्रेय आनंद अंकुश निखिल गायकवाड आणि नितीन किरवे आहे त्यातला आनंद अंकुशची कार्टून्स दर आठवड्याला मार्मिकमध्ये येत असतात चार पाच चार पाच कार्टून्स येत असतात आणि अतिशय दर्जेदार असतात निखिल गायकवाड निखिल मुळे यांना अनेक राष्ट्रीय लेवलचे पुरस्कार मिळालेले आहेत बक्षिसं मिळाले आहेत हे विकास सबनीस आणि आम्हाला गौरवास्पद आहे व गोष्ट शागिर्द कलाकाराला आम्हाला ठेवत असतो कलाकाराला अमर कोण ठेवत असतो त्याचे शिष्य त्याचे विद्यार्थी त्याचा शागिर्द आणि म्हणून आम्हाला यांचा अभिमान आहे आनंद अंकुशची चित्र तर परदेशामध्ये छापून येतात परदेशामधल्या स्पर्धांमध्ये त्याचं नाव लौकिक होतं याचा आम्हाला अभिमान आहे आनंद अंकुश तुमचं अभिनंदन आणि हा कार्यक्रम घडवून आणल्याबद्दलसुद्धा तुमचा अनुभव अभिनंदन नितीन केरव्यात किती विद्यार्थ्यांचं नाव घ्यावं हे सगळे निखिल मुळे त्यालाही अनेक बक्षीस आहेत त्याची मार्मिकमध्ये येतात निखिल गायकवाड आमचा विनीत कदम दिशा जी दिशा होतं तिथे विनीत कदम असे आमचे विद्यार्थी अतिशय चांगलं काम करत आहेत बक्षिसं आहेत एक व्यवसाय म्हणून हा काम करत आहेत याचं श्रेय अर्थात अभिमानाने आत्मप्रौढीने मी सांगेन की हे सगळं श्रेय आमच्या शिकवण्याला आहे आम्ही असं शिकवतो की दगडाला आकार देण्याचं काम हे कलाकाराचं असतं आमचं शिकवणं कलाकाराला घडवणं असतं व्यंगचित्र घडवणारं आम्ही शिक्षण देत असतो आज विकास सबनीस माझ्यासोबत नसले तरी आमची दोस्ती ही जिंदगी के साथवी आणि जिंदगी के बादवी असणार आहे लक्षात ठेवा विकास सबनीसना आपण विसरू शकत नाही त्यांचा कामाचा दर्जा तर होताच पण विकास सबनीसना मी आणि आमचे जे कार्टून्स कॅफे क्लबचं कधीच विसरू शकत नाही विद्यार्थी कारण आमचं एक ॲन्युअल प्रदर्शन असायचं आणि आम्ही जागतिक व्यंगचित्रकला स्पर्धा घेत असू सावरकर स्मारक आणि कार्टून्स कॅफे क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने तर त्यावेळेला आमचं प्रदर्शन त्या प्रदर्शनाला रणजित सावरकर सावरकरांचे नातू मंजिरी ताई मराठे आणि राजेंद्र वराडकर हे सावरकर स्मारकाची जी कमिटी आहे ती आम्हाला प्रचंड सहकार्य करायची आणि अजूनही करते तर ह्या सगळ्या मंडळींवर जे सावरकर स्मारकावरती माझं सबनीसांचं प्रचंड प्रेम असल्यामुळे आम्ही तिथे जे प्रदर्शन लावत असो रात्री बारा साडेबारापर्यंत प्रदर्शन आम्ही लावत असू तर त्यावेळेला आमचे हे विद्यार्थी आनंद अंकुश आहे अभिजित भिलारे आहेत ही सगळी मंडळी तिथे प्रदर्शन योगेश रणदिवे आहेत असंख्य विद्यार्थी गणेश आहे हे सगळे विद्यार्थी सुभाष कदम आहेत हे सगळे नितीन किरवे आहेत ही सगळी मंडळी अथर्व आहे तर ही सगळे पुष्कर गोडबल ही सगळी व्यंगचित्रकार बनलेली आमच्याकडून शिकून ही सगळी मंडळी प्रदर्शनाची चित्र लावायला तिथे येत असेल माझ्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते प्रदर्शन लावत असतो तर अशा वेळेला सबनीच पटकन कुठेतरी गायब होत आणि प्रसाद बेकरी जी माहीमला आहे तर तिथे जात आणि तिथून एवढा नाश्ता घेऊन येत की विद्यार्थ्यांना जेवणाची गरजच पडत नसेल प्रचंड नाश्ता घेऊन येत असत आणि प्रत्येक त्या प्लेटमधून प्रत्येकाला ते सर्व करत असत प्रत्येकाला देत असत खाण्याचा पहिला ते तुम्ही खाऊन घ्या म्हणायचं ते असं त्यांनी माझ्यावर आमच्या विद्यार्थ्यांवर सावरकर स्मारकावरती प्रचंड प्रेम केलं आमच्या उल्हास यांचा प्रश्न आहे की सबनी सरांचे बक्षीस मिळालेलं उत्कृष्ट कार्टून सांगा मला वाटतं चाहत्यांचं प्रेम हे कलाकाराचं बक्षीस असतं सगळे कलाकार तसंच उत्तर देतात पण तरीसुद्धा सबनीसांची मला अनेक कार्टून्स आवडले त्यातले एक कार्टून सांगतो तुम्हाला जुनं आहे पण मला आवडलेलं आहे ते रामराव आदिक नावाचं एक त्यावेळेला मंत्री होते आणि त्या मंत्र्यांची बातमी अशी काळात आली होती की त्यांनी विमानामध्ये एका हवाई सुंदरीचा हात पकडला अर्थात त्यावेळेला सोशल मीडिया नव्हता नाही आता ते किती ट्रोल झालेस ते तुम्हाला सांगण्याची गरज नाही आणि ती बातमी आली होती आणि तिथे काय त्यांनी ते वाईन बा दारू वगैरे काहीतरी पॅलेस ते विमानात अशी बातमी होती तर त्यावरती त्याने मिड डेमध्ये एक चित्र काढलं होतं विकास सर्विसने ते मला खूप आवडलं होतं मी त्यांना सांगितलं त्यांच्याकडून त्याबद्दल मी पार्टी घेतली होती हेही सांगतो तर ते चित्र त्याने असं काढलं होतं विमान दाखवलं होतं आकाशात उडताना था ड्रॉइंग विमानाचं ड्रॉइंग विकास सरनीस अप्रतिम करायचं तुम्हाला ते छोटं विमान बघून कळत असेल की ती विमान जम्बोच्या आहे कॉन्कॉर्ड आहे लढावी विमान आहे की कोणतं विमान आहे ते विमान कमीत कमी रेषांमध्ये उभं करण्याची ताकद ही विकास सबनीस यांच्याकडे होती तर त्या चित्रामध्ये त्याने दाखवलं होतं आकाशामध्ये छोटं विमान दाखवलं होतं पण डिटेल्स त्या विमानाचे अतिशय बारकाईने दाखवले होते आणि त्या विमानातून बाटल्या पडताना दाखवलं होत्या दारूच्या आणि खालचा एक माणूस म्हणतोय बहुतेक ते आलेले दिसत आहेत म्हणजे रामराववादी विमानातून मुंबईत आता उतरतात असं दिसतं हे एक चित्र त्यांनी काढलं होतं याच विषयावरती दुसरं त्यांचं पॉलिटिकल जे थ्री कॉलम चित्र होतं हे छोटं होतं वरचं मग मगाशी सांगितलं ते आणि तिसरं त्या दुसरं त्यांनी काढलं होतं जे मोठं होतं तीन कॉलमी तर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं होतं एक माणसाचे पाय दारू प्यालेल्या माणसाची एक चालण्याची एक वेगळी पद्धत असते तो तोल गेलेल्या अवस्थेत चालत असतो तसे फक्त दारातून एक पडणारा पाय त्यांनी दाखवला होता बाहेर पडणारं नाही खाली पडणारा असा पाय दाखवला होता कठीण गोष्ट आहे ऑब्झर्वेशनचा भाग विकॉज सगळीसाठी ऑब्झर्वेशनचा भाग आहे तो त्यांनी तोल जाऊन पडणारा माणूस दाखवण्याचा प्रयत्न केला होता दारातून आणि खालते त्यांचे स्वागत करायला हार घेऊन आलेली माणसं म्हणत आहेत साहेब आलेले दिसत आहेत ही त्यांची दोन मला लक्षात राहिलेली चित्र आहेत कदाचित तुम्हाला वाटेल की दारूशी संबंधित आहेत म्हणून कदाचित माझ्या लक्षात राहिले असेल तसं नाही आज रविवार वगैरे आहे सगळे चारलाच दुकानं सगळी बंद होतात आणि मी इथे माझ्याजवळ जो ग्लास आहे त्याच्यामध्ये रंग जरी वाईनचा असला तरी तो चहा हे मी जरा अगोदर सांगतो सबरीचा सा, सबरी सरांची ही दोन मला आवडलेली चित्र आहेत दुसरं सलग पन्नास वर्ष पूर्णवेळ व्यंगचित्रकार म्हणून काम केल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला होता त्या कार्यक्रमाबद्दल थोडक्यात सांगाल का, का। नितीन किरवे यांचा प्रश्न आहे विकास सबनीस ना बोलावं तेवढं थोडं आहे त्यांचा सन्मान केला होता त्याबरोबर मी एक गोष्ट सांगतो आणखी की बाळासाहेब ठाकरे मागाशी मी म्हणा बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे मला प्रथम जर कोणी घेऊन गेले असेल तर विकास चबनीस त्यांनीच माझी ओळख करून दिली होती मला एक पाच मिनटं भेटीची वेळ मिळाली होती बाळासाहेबांनी त्यावर जुना बंगला होता बाळासाहेबांचा जुना बंगला होता पण बाळासाहेब तुम्हाला आश्चर्य वाटलं सव्वा तास आमच्याशी व्यंगचित्र या विषयावरती बोलत होते फक्त व्यंगचित्र दोघे विकास सबनीस मी दोघे व्यंगचित्रकारांनी समोर बाळासाहेब त्यांनी इतक्या आठवणी सांगितल्या इतक्या आठवणी सांगितल्या त्यातले एक दोन मी तुम्हाला सांगतो उदाहरण ते म्हणाले की बांबी पिक्चर वॉल्ट डिस्नेचा बांबी पिक्चर जो हरणाच्या जीवनावरती हरणाच्या पाडसाच्या जीवनावरती आहे तर तो चित्रपट बाळासाहेबांनी असंख्य वेळा बघितला आणि तो चित्रपट पाहिल्यानंतर त्याला एक अशी स्फूर्ती मिळाली आणि त्या स्फूर्तीने त्याने रात्री बसून एक हरणाच असं सुंदर चित्र काढलं आणि टाइम्स ऑफ इंडियाचं त्यावेळेला इलेस्ट्रेट विकली ऑफ इंडिया नावाचं एक साप्ताहिक होतं विकली होतं नावच विकले इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया तर त्याच्या मुखपृष्ठावरती छापण्यासाठी त्यांनी संपादकाला दिलं तर त्यावेळेस चित्र देण्याचा मुद्दा नाही त्यावेळी बाळासाहेबांनी सांगितलं की मी एवढा डॅशिंग होतो मी जो घडलो शिवसेना प्रमुख म्हणून तर माझ्या रक्तातच डॅशिंग होता ते म्हणाले मी संपादकाचं दार तिथल्या शिपायला न विचारता दार ढकललं संपादकाच्या पुढ्यात जाऊन बसलो आणि म्हणाले हे माझं चित्र छापा संपादकाने माझं धाडच आवडलं म्हणाले आणखी त्या संपादकांनी लगेच पुढच्या आठवड्यात छापला हा बाळासाहेबांचा कॉन्फिडन्स मी तुमच्या नितीन व प्रश्नाचं उत्तर देतो त्याच्या अगोदर पुढचे प्रश्न विचारू नका त्याच्या अगोदर एक आणखी एक किस्सा सांगतो की बाळासाहेबांची व्यंगचित्र ही तुम्हाला माहिती असेल की असाई शिंबून नावाचं जपानचं सर्वाधिक खपाचं व्यंगचित्र दैनिक आहे त्या दैनिकामध्ये बाळासाहेबांची व्यंगचित्र छापून येत असत हे बाळासाहेबांनी आम्हाला दाखवलं बाळासाहेबांकडे आम्ही जेव्हा जात असू तर बाळासाहेबांनी आपला संग्रह खूप छान ठेवला होता ते आपल्या सहकाऱ्याने किंवा त्यांच्या सेक्रेटरीला सांगत असेल आणून दाखव ते चित्र आम्हाला ते कसे छापवून आले ते दाखवून एकदा विन्स्टन चर्चिल ब्रिटनचे पंतप्रधान त्याचं एक ऑटोबायोग्राफी ही व्यंगचित्रातून बायोग्राफी असं छापण्याचं जेव्हा ठरलं आणि जगभरातून व्यंगचित्रकारांकडून ती चित्र मागवण्यात आली तर त्यावेळेला भारतातून फक्त बाळासाहेबांचं व्यंगचित्र त्या पुस्तकासाठी निवडलं गेलं आणि ते चित्र आम्हाला बाळासाहेबांनी स्वतः दाखवलं आणि ते म्हणाले असं काम कर। करा हे असं झालं पाहिजे व्यंगचित्रकाराची प्रगती अशी झाली पाहिजे बाळासाहेब नेहमी म्हणायचे आम्ही विकास साहेबने स्वतः ते मोटरसायकलवरून जायचो तर mm. तुम्ही गाडी घ्या रे काय आहे असं हे दुचा एक ल्युनावरून फिरता मोटरसायकलवरून फिरता हे काय व्यंगचित्रकारा सोबत नाही तुम्हाला माहिती असेल की बाळासाहेब त्यावेळी व्यंगचित्रकार म्हणून काम करत असताना त्यांच्याकडे गाडी होती बाळासाहेबांचं जी लाईफस्टाईल जी होती लॅविश किंवा रुबाब दाती त्यांच्याकडे व्यंगचित्रकार असल्यापासून ते तसे वागायचं पाय ओढणं वगैरे हो मध्यंतरी विकास सबनीसने पण पाईप असं चालू केला होता मला म्हणलं संजय तू पण चालू कर म्हटलं बाळासाहेब बोलण्यासाठी काही पाईप ओढण्याची गरज नाही आपण त्यांचे व्यंगचित्र नाही पण विकास सबरीस म्हणजे ते माझे मित्र असले नाही नाही तू चालू कर वगैरे म्हणून मी एकदा घरी आजोबांचे विडी वगैरे ओढण्याचा प्रयत्न केला होता म्हटलं चला छोट्या गोष्टींपासून आपण सुरुवात करूया पण ते जमलं नाही घशात गेला घरच्यांना कळलं मग झोडून काढलं त्याच्यामुळे ते विडी पाईपपासून आपण दूर राहिलो बरं घरामध्ये पाईप ना तर वडलं आणि पाईपने जोडून काढलं असतं तर विकास सबनीस आम्ही बाळासाहेबांकडे अनेक वेळा जात असतो राजसाहेब ठाकरांकडे पण विकास सबनीस आम्हाला अनेक वेळा घेऊन गेलेले आहेत राजसाहेबांकडे पण गेल्यानंतर अनेक व्यंगचित्रविषयक गोष्टी होतात विकास सबनीस आणि बाळासाहेबांची एक सुंदर तुम्हाला आठवण सांगतो मी प्रत्येक वेळेला एक थोड्या थोड्या वेळाने सांगतो की विकास सबनीसे मनस्वी होते त्यांना असं हे चालायचं नाही की वेळ पाळणं किंवा हे त्या गोष्टी त्यांना अतिशय आवश्यक असायचं शिस्तबद्धपणा त्यांच्या जीवनामध्ये जी जी होता आम्ही मी विकास सबनीस आणि यशवंत सरदेस आम्ही तिघे एकदा काही कामानिमित्त बाळासाहेबांकडे गेलो होतो बंगल्यावरती मातुश्रीवरती आणि बाळासाहेबांचा आता जो नवीन बंगला आहे तो झालेला होता आणि बाळासाहेबांकडे अनेक लोक असल्यामुळे आम्हाला त्यांनी वेटिंग रूममध्ये बाहेरच्या बसवलं होतं आम्ही बसलो होतो आणि बाळासाहेबांची आतली मीटिंग खूप लांबली आणि त्यामुळे आम्हाला तिकडे दीड ते दोन तास बसावं लागलं त्यामुळे सबदीच खूप डिस्टर्ब झाले होते पण स यशवंत सरदेसाई आणि मी त्यांना थोकवून धरलं होतं थो की थांबा बाळासाहेब येतील हे होतील आणि पण नाही सबरीज म्हणाल मी नाही थांबणार मला पण काम आहेत मला कार्टून काढायचं उद्याचं मी चाललो म्हणून सबदीच बाहेर पडले त्यांच्या पाठोपाठ पट आम्ही आलो आणि त्याचे तणतणतच बाहेर पडले तिथली सिक्युरिटी वगैरे जे इन्स्पेक्टर वगैरे सगळे ते बघत होते पण त्यांची पर्सनॅलिटी अशी होती ना की Uh, कोण तसा त्यांना आवरू शकत नव्हता एक उंच असे होते आणि चेहऱ्यावरती भाव असे असे तापट ऋषीसारखे ता दाढी नव्हती माझी दाढी पण ते दाढी नसलेले ऋषी होते मी दाढी ठेवूनसुद्धा ऋषी झालेलो नाही चला म्हटलं दाढी ठेवूया लोक ऋषीतुल्य व्यंगचित्रकार म्हणतात का बघूया कला महर्षी म्हणतात का, का बघूया म्हणून आता दाढी ठेवलेली आहे लॉकडाऊनमध्ये आणि रोज दाढी करून कुठे जायचं घरातूनच काम करायचं म्हणून मग थोडी दाढी वाढवली तर सबनीस रोज चकाचक दाढी करायचं अशी हात फिरवून वगैरे एक दिवस दाढी केली नाही असा त्यांचा दिवस नाही तर त्यांची पर्सनॅलिटी अशी रुबाबदार होती युरोपियनच वाटायचे ते तर ते असे तणतणत मार्मिकच्या दारातून बा मातोश्रीच्या दारातून बाहेर पडले बाहेर उभे सगळे इन्स्पेक्टर वगैरे बघत होते मागून आले सभडीच खाली सरदेसाई मी आम्ही उभे होतो आम्ही थोडेसे घाबरलो बाळासाहेबांचे शाल बाळासाहेबांच्यामध्ये पण एक शिस्त होती प्रचंड शालीचे दोन कोपरे ते आपण रुमालसुद्धा एवढं नीट ठेवत नाही ते असे व्यवस्थित जुळवायचं काटकोणात ती त्यांनी झाडली आहे शिशात आणि काय आम्हाला म्हणाले काय बोला काय काय काम आहे की मी आता नाशिक दौऱ्यावर नाशिक दौऱ्यावर तेव्हा चालले होते ते दौऱ्यावर चालले होते बोला तुमचं काय काम आहे तर सबनीस काय बोलण्याच्या मनस्थितीत नव्हतं असे तणतण तणतण करत होते कारण राग काय तसं मला माहिती आहे की ताबडतोब कुठलं भांडं तापलं तरी काय ते लगेच थंड होत नाही ना तर सबनीस असे तापलेले होते म्हणजे असं त्यामुळे ते बाळासाहेबांशी पण बोललेत रस नव्हता ते मूड मध्ये होते तेव्हा बाळासाहेब ग्रेट माणूस बाळासाहेब म्हणजे मला तर शिवाजी महाराजांची प्रतिक्रिया बाळासाहेब म्हणून वाटतं मी अनेक वेळा त्यांच्यावरती त्यांच्याशी त्यांना सांगितलं पण आहे त्यांना प्रत्यक्ष पण सांगितलं त्या माझी माझ्या पाठीवर था थाप मारलेली आहे जोरामध्ये अरे कोणाशी तुलना कोणाची करतोस तर बाळासाहेब शांत डोक्याने जिना त्यांचा आता जो मातोश्रीचा जीना आहे आणि वरती असा जो एक कोपरा आहे त्या कोपऱ्यावरती आले विकास सबनीसना जवळ बोलवलं म्हणाले विकास इकडे आणि सबनीसना जवळ बोलावलं आणखी पायरीवरून बाळासाहेब वर चढले हां म्हण म्हणा बोल सांग तुझी काय समस्या आहे मला सांग तुझा काय प्रॉब्लेम आहे सांग आत्ता मी तुझ्या लेवलला आलो आहे कारण सबनीसांची हाईट उंच होती आणि बाळासाहेब पायरीवरून आले आणखी खूप आमच्याशी गप्पा मारल्या त्याने गाडीमध्ये बसले गाडीमध्ये त्यांची सीटसुद्धा आम्ही ती जवळून पाहिली इतकी बघण्यासारखी होती उशी त्याच्यावर एक कागदपत्र आम्ही त्यांना आमच्या कार्टून्स कंपनीचं एक निवेदन घेऊन गेलो होतो ते बाळासाहेबांनी एका झटक्यात ऑब्झर्वेशनची ताकद बघा असते बाळासाहेबांनी एका झटक्यात ते सगळं वाचलं आम्हाला त्याचा सारांश सांगितलं एवढंच नव्हे त्यातले एक झेरॉक्सची एक पण जास्त झाली होती पटकन त्याने असे ती स्टॅपलरची पिन पटकन काढली माझ्याकडे दिली म्हणाले हे कॉपी एक्स्ट्रा झाली असं कागद वाया घालवू नका बाळासाहेब कागद पाणी वीज वाया घालवण्याच्या विरुद्ध होते तुम्हाला आणखी किस्सा सांगतो बऱ्याच लोकांना हा अनुभव घेतला असेल की बाळासाहेबांच्या केबिनं नव्या बंगल्याच्या केबिनमध्ये आम्ही जात असू तेव्हा बाहेर पडताना बाळासाहेबांची जर दुसरी मिटिंग नसेल तर बाळासाहेब आमच्यासोबतच बाहेर पडत असत आणि त्यांचं ठरलेलं डायलॉग असे बाहेर जाताना स्वतःच्या सपलाच घाला हा डायलॉग असे तर बाळासाहेब आमच्याबरोबर त्यांच्या रूममधून बाहेर पडत असताना रिमोट कंट्रोलने सगळे ए सी बंद करत असत लाईट्स बंद करत असत बाळासाहेबांना रिमोट कंट्रोल म्हणत असून बाळासाहेबांच्या हातामध्ये सुद्धा रिमोट कंट्रोल होता त्याने ते सगळे लाईट्स बंद करत असत विजेचा अपव्य अजिबात करत नसत बाबासाहेब पुरंदरांकडून पण एक छान किस्सा बाळासाहेबांना ऐकला होता की बाळासाहेब आणि बालबासाहेब पुरंदरे ठिकाणी असे गप्पा मारत बसले होते आणि गप्पा मारता मारता बाळासाहेब असे डिस्टर्ब 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 होते आणि सबनीच पण तसेच असायचे कारण ते बाळासाहेबांना आदर्श मानायचे आणि ते संपूर्ण त्यांच्या शरीरामध्ये बाळासाहेबच उतरले होते तर ते डिस्टर्ब होते बाळासाहेब आणि बाळासाहेब अचानक बाबासाहेब पुरंदरांबरोबर गप्पा मारताना निघून गेले आतमध्ये गेले आणि थोड्या वेळाने आले बाबासाहेब पुरंदरेन म्हणाले बाबासाहेब आता बोला तर बाबासाहेब पुरंदर विचारला कुठे गेला होता नाही म्हणाले आतमध्ये ना नळाचा एक एक थेंब पाण्याचा गळत होता टप 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 तो आवाज मला डिस्टर्ब करत होता म्हणून मी तो नळ बंद करून आलो असे बाळासाहेब होते की कागदाचा वेळेचा विजेचा पैशाचा अपव्यय झालेला बाळासाहेबांना चालत नसे व्यंगचित्रकाराने कलाकाराने सधन व्हावं त्याचं जीवन सुरक्षित व्हावं म्हणून बाळासाहेब खूप प्रयत्न करतात पुढचा एक प्रश्न आहे की सलग पन्नास वर्ष पूर्ण वेळ व्यंगचित्रकार म्हणून काम केल्याबद्दल सन्मान करण्यात आला होता सर्व्हिसांचा हां बोलतो त्याच्याविषयी सांगतो सरांचा मुंबई महानगरपत्रिका आणि फुटलेली पाय हे फेमस कार्टून का झालं का झालं मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध हे एक प्रश्न आहे तर त्याचं उत्तर देतो पहिलं की सन्मान करण्यात आलं मी जेव्हा कार्टूनिस्ट कंपॅन्स ही व्यंगचित्रकारांची एक संघटना आहे ज्याची स्थापना बाळासाहेबांनी पं पस्तीस वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरेंनी पस्तीस वर्षापूर्वी विकास सबनीस त्यांच्या घरामध्येच केली होती तेव्हा बाळासाहेब विकास सबनीस त्यांच्या घरी आले होते विकास सबनीस त्यांचा मुलगा परिमल तेव्हा खूप लहान होता त्याला मांडीवर घेऊन बाळासाहेब त्यावेळेला गप्पा मारत बसले होते मजा आली होती त्यावेळेला तर तिथे बाळासाहेबांनी कार्टूनस कंबाईन्स हे संस्थेला नाव दिलं आणि त्याचा जो लोगो आहे कार्टूनस कंबाईन्सचा हा विकास सबनीस याने बनवला तर ही संस्था बाळासाहेबांनी स्थापन केली त्याचा गेले काही वर्ष मी अध्यक्ष आहे अखिल भारतीय मराठी व्यंगचित्रकारांची जी कार्टून्स काम आहे जी बाळासाहेबांनी स्थापन केलेली संस्था आहे त्याचा अध्यक्ष मी आहे तर त्या संस्थेतर्फे आम्ही दरवर्षी एक मोठं संमेलन आयोजित करत असतो महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये एक व्यंगचित्रकार निवडतो त्याला जीवनगौरव पुरस्कार देत असतो पंचवीस हजाराचा आलीशान असं आम्ही ते संमेलन करत असतो बोरिवलीला माझे पत्रकार मित्र संजयजी डहाळे आणि त्यांचे बंधू सुनीलजी डहाळे यांच्या पुढाकाराने आम्ही श्रीकृष्ण नगरमध्ये श्रीकृष्ण हायस्कूलमध्ये गेल्या वर्षीचं एक आलिशान संमेलन घेतलं होतं त्याला अरुण नलावडे आले होते अवधूत गुप्तेसुद्धा आम्ही भेट दिली होती प्रचंड गर्दीमध्ये जे संमेलन झालं त्या संमेलनामध्ये विकास सबनीस यांना आम्ही जीवनगौरव पुरस्कार दिला होता पंचवीस हजाराचा पण विकास सबनीस यांचा मुलगा जो परिमल आहे तो म्हणाला संजय सर मी हे पुरस्कार घेऊन काय करू पंचवीस हजाराचा पुरस्कार करून घेऊ काय करणार त्याचं बाबा तर आता नाहीच म्हणाला बाबांना पैशाची गरज असती तर ते, था था ते आ, मी त्यांना दिले असते आता त्यांना कोणाला पैसे देऊ मग त्या परिमलने तो पुरस्कार पंचवीस हजाराचा त्या संस्थेला साभार परत केला हा मनाचा दिलदारपणा सबनीसांकडून माझा प्रिय मित्र म्हणेन मी परिमलकडे आलेला आहे तर सबनीस हे असे होते की मनस्वी वाईटाची चीड आणणारी चांगल्याबरोबर चांगलं वागणारे तर योगेंद्र भगत हे आमच्या कार्टून्स कंपनीचे सचिव आहेत त्यांचंसुद्धा मी स्वागत करतो आम्ही जे कार्टून्स कंपनीचे जे कार्यक्रम करतो त्याच्यामध्ये फार मोठी मदत तांत्रिक ही मला योगेंद्र भगत करत असतात त्यांचं पण मी स्वागत करतो ते आलेले आहेत ऑनलाईन हां तर मित्रो पुढचा प्रश्न जो आहे त्याचं उत्तर देतो सर्वांना दिसतंय आहे ना आनंद अंकुश दिसतो आहे ना मी हॅलो हॅलो हां हां तर मित्रो की सबनीसांच्या आठवणी जागवण्यासाठी उद्या त्यांचा बहात्तरवा जन्मदिन आहे तर त्यानिमित्ताने आपण हा कार्टून्स कॅफे क्लबतर्फे हा कार्यक्रम केलेला आहे हां योगेंद्र भगत नमस्कार तुमचं स्वागत तर त्यात विकास सबनीसांच्या आठवणी ना उजाळा देण्याचा हा प्रयत्न आहे विकास सबनीस हा व्यंगचित्रकार म्हणून जसा ग्रेट होता तसा माणूस म्हणूनसुद्धा ग्रेट होता तर मित्रो पुढचा प्रश्न तुमचा जो आहे त्याचं उत्तर देतो की विकास सबनीसनी व्यंगचित्रकार पुढचे प्रश्न तुमचे येऊ देत आता हां हे पहिल्या प्रश्नांची उत्तरं माझी देऊन झालेली आहेत कोणाचा राहिला असेल प्रश्न तर परत टाईप करा विकास सबनीस यांनी राजकीय व्यंगचित्रकार म्हणून हा स्वखुशीने पत्करलेला पैसा होता त्याची सुरुवात कशी झाली ती सुद्धा मोठी रंजक आठवण आहे द फडणीस हे नाव महाराष्ट्रात माहीत नाही असं कोणीच व्यक्ती नाही आहे हां प्रश्न आहे तो मी नंतर वाचतो हां ज्याच्यानंतर प्रश्न पाठवू नका म्हणजे मला वाचता येईल तर त्यावेळेस फडणीस फडणीसांचं लाफिंग गॅलरी हसरी गॅलरीचं प्रदर्शन अख्ख्या महाराष्ट्रात देशभर भरत असते म्हणजे त्यावेळेचे तत्कालीन राष्ट्रपती झाकूर हुसेन यांनी सुद्धा त्यांच्या लाफिंग गॅलरीला भेट दिलेली आहे तर असंच एक प्रदर्शन छबिलदास हायस्कूल दादरला भरलं होतं आणि त्या छबिलदेस हायस्कूलचे सबनीस विद्यार्थी विकास सबनीस विद्यार्थी तर त्या प्रदर्शनाला विकास सबनीस गेले होते आणि शिद फडणीसना म्हणाले की मला तुमच्यासारखी व्यंगचित्र काढायचे तर शिद फडणीसांनी त्यांना सल्ला दिला की तू राजकीय व्यंगचित्रकार हो त्याला स्कोप आहे आणि शिद फडणीसांचा सल्ला ऐकून विकास सबनीस राजकीय व्यंगचित्रकार झाले आणि शिद फडणीसांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड आदर जसा बाळासाहेबांबद्दल श्रीकांतजींबद्दल राजवर्ती सबनीसांचं प्रचंड प्रेम तसा शिदडणीसांवरती प्रचंड आदर माझ्यावरती भावधाकट्या भावासारखं प्रेम केलं तर त्यानंतर विकास सबनीस राजकीय व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी आपलं करिअर सुरू केलं मार्मिकपासून सुरू केली ती करिअर माझी पण करिअर मार्मिकपासूनच सुरू झालेली आहे पुढचा प्रश्न आहे त्याचं उत्तर देतो सबनी सरांची व्यंगचित्रकार म्हणून जेवढं कार्य केलं आहे ते बघता त्यांना भेटलेली प्रसिद्धी मर्यादित वाटत नाही का यात महाराष्ट्र सरकारने व्यंगचित्रकारांसाठी काहीतरी पुढारकार घ्यावा असं वाटत नाही का आनंद अंकुश मी एक गोष्ट सांगतो की तुम्ही आज बघताय की आपल्या देशामध्ये दे काय चाललं आहे सरकार काय करते आलं की नाही रक्षक की सभनी आपल्या कार्यक्रमामध्ये एक वाक्य सांगायचं की कार अशी की ज्याला धक्का मारल्याशिवाय जे चालत नाही असं हे सरकार आहे हो आज तुम्ही बघा लसीकरण अख्ख्या जगामध्ये लसीकरण झालं आपल्या देशामध्ये दे होत नाही सरकारचं कुठलं काम वेळेत झालं मला सांगा ना कुठल्या कलाकाराला दाद मिळाली आहे कुठल्या उपक्रम पूर्ण झालेले लक्ष्मणने या विषयावरती भरपूर कार्टून काढलेले आहेत आम्ही सुद्धा काढलेले आहेत की शिलान्यास होतो एखाद्या उपक्रमाचा एखाद्या योजनेचा शिलान्यास होतो ते पुढे जातच नाही ज्या योजना लाखो लोकांचं भलं करू शकतात असंख्य लोकांचं भलं करू शकतात त्या योजनेकडे जर सरकारचं लक्ष नसेल तर व्यंगचित्रकारांकडे कलाकारांकडे काय लक्ष देणार आणि माझं तर स्वतःचं म्हणणं आहे की मी स्वतः माझ्या बाबतीत म्हणाल ना तर मी कोणाच्या आशेवरती राहत नाही माणसाने स्वतःच्या हिमतीवर जगावं लाथ मारेन तिथे पाणी काढेन अशी हिंमत असली पाहिजे आपणाच जगन्नात आपल्या हातावर विश्वास ठेवला पाहिजे कलाकाराच्या हातामध्ये कला आहे आणि कलाही मोठी आहे सरकारच्या कशामुळे मदत आहे उलट आपण सरकारला मदत दिली पाहिजे माझी तर अशी भावना आहे की मी सरकारला मदत देईन हो त्यांच्या ज्या दुष्काळग्रस्त निधी असतो पूरग्रस्त निधी असतो सरकारला कलाकार कलाकाराने मदत द्यायला पाहिजे सरकारची मदत काय घ्यायची त्यासाठी तुमचं मी मगाशी म्हणालो विकास सरनिसांवरती माझं जे मदत व्यंग व्यंगचित्रकाराचा कलाकाराचा आर्थिक व्यवहार हा चांगला असला पाहिजे कलाकाराला चांगले पैसे मिळाले पाहिजेत संपादकाने ते दिले पाहिजेत त्यासाठी लढलं पाहिजे सरकारकडून काय घ्यायचं हो सरकार किती किती कामं करणार ना त्यामुळे सरकारकडून मला वाटतं कुणी आशा धरू नये कारण सरकारला अनेक कामं असतात तीच कामं त्यांच्याने होत नाहीत तर ही कामं काय करणार हो सरकारला आपण होईल तेवढी मदत मला वाटतं केली पाहिजे सरकारकडून अशा धरणं मला योग्य वाटत नाही कारण गरिबांच्या पैशांवरती सामान्य लोकांच्या पैशावरती हे सरकार चालत असतं तिथलं आपण वाटा काय उचलायचा ना आपण सरकारसाठी जर काही करत नसू तर सरकारकडून आपण काय अपेक्षा करायच्या आलं की लक्षात तर माझं हे मत आहे आनंद अंकुश तुमच्या जरा प्रश्नाला मी क्रॉस करणारं उत्तर दिलेलं आहे तर सरकारकडून फारशी अपेक्षा आपण धरता कामाने आपण आपल्या हिमतीवरती मोठं व्हायला पाहिजे अमिताभ बच्चन आहे मला एक दुसरी गोष्ट सांगतो की मला ना राज ठाकरे अमिताभ बच्चन आणि शरद पवार या तीन व्यक्तींचं प्रचंड कौतुक वाटतं कौतुक अशासाठी की माणसं अपयशाने निराश नाही होतो बाळासाहेबांचं तुम्हाला माहिती आहे की आपण आज शिवसेना जरी सत्तेत असली तरी सुद्धा तुम्हाला सांगतो की मधल्या काळामध्ये शिवसेना नसल्याच जमा होतो पण दादा पाटील यांनी एक कॉमेंट केली होती की मुंबईतून महाराष्ट्रातून मराठी माणूस हद्द पार होतो आहे त्यानंतर परत शिवसेनेने उभारी झाडली म्हणजे कुणीतरी एका कार्टुनिस्टने असा एक वाघ दाखवला होता की जो गर्भगळीत झालेला आहे असा वाघ दाखवला होता त्यानंतर शिवसेना परत जागृत झाली आणि परत मोठी झाली तसं मला ना राज ठाकरे शरद पवार आणि अमिताभ बच्चन यांचं कौतुक वाटतं अमिताभ बच्चन साठाव्या वर्षे बँक्रम झाले होते आणि परत त्यांनी आपलं करिअर नव्याने इतकं जबरदस्त केलं की पहिल्यापेक्षा त्यांची दुसरी इनिंग ही फार मोठी आहे म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये त्यांनी शंभर रन्स काढले असतील तर दुसऱ्या इनिंगमध्ये त्यांनी तीनशे रन्स काढले तो सेम शरद पवारांचं भाजपचं प्र प्राबडले असताना त्याने शरद पवार भर पावसामध्ये सुद्धा भाषणं करून राष्ट्रवादीला विजय केला अपयशाला झुकवण्याची हिंमत त्यांच्यामध्ये तुफानंसे डरके नौका पार नाही होती कोशिश वालों की हार नाही होती मला वाटतं तरुणाने आज निराश झालेले तरुण आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो की तरुण पिढी जी अठरा वीस वर्षांची ते प्रचंड निराश दिसते हो नैराश्यवादी दिसते फ्रस्ट्रेटेड दिसते त्याला लगेच निराशा येते कसली निराशा येते यांच्याकडे बघा अमिताभकडे बघा राजसाहेब ठाकरेंकडे बघा राजसाहेब ठाकरे आज त्यांची लोकसभेत कोणी निवडून नाही आला विधानसभेत पण त्यांचा म्हणावे तशा सीट्स नाही आल्या पण तो माणूस निराश नाही त्याच दमदार आवाजात त्याच उमेदीमध्ये महाराष्ट्रात दौरे करतात भाषणं देतात मुलाखती देतात आवाजामध्ये कुठेही नैराश्य नाही चेहऱ्यावर कुठेही नैराश्य नाही लोक म्हणतात मनसेची पिछहाट वगैरे सगळं यश अपयश या गोष्टी येतच असतात ना आज काँग्रेसला अपयश आलेत नाही भाजपलासुद्धा सुरुवातीला दोनच सीट्स होत्या ना आणि त्यावेळेला तर अटलबिहारी वाजपेयी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी सुषमा स्वराज अरुण जेटली यांच्यासारखे ने दिग्गज नेते त्यांच्यासोबत ने असताना दोन सीट्स होत्या आणि आज हा पक्ष सत्तेत आहे हे अपयश यश ह्या गोष्टी कायमच्या नसतात काळ हा बदलत असतो जसं औरंगजेबाने म्हणतात की आपल्या सिंहासनावरती लिहून ठेवलं होतं हेही दिवस जातील तसं मला वाटतं राजसाहेब ठाकरे यांचं पण मला वाटतं भवितव्य उज्ज्वल आहे त्याचं कारण सांगतो त्यांनी ना प्रयत्नांची पराकाष्ठा सोडलेली नाही या एका गुणावरती सांगतो की सांग जो माणूस प्रयत्न कधीही सोडत नाही तो हमकाश यश मिळवतो त्याच्यामध्ये शरद पवार अमिताभ बच्चन राजसाहेब ठाकरे हे मला तरुणाने आदर्श ठेवावेत असे नेते वाटतात आणि त्यांचे गुण मला वाटतं आपण घ्यावेत पुढचा प्रश्न आला आहे सर मग आता आपण आंदोलन करूया म्हणजे सरकार होईल आता तुम्हीच म्हटलं होतं रडल्याशिवाय आई मुलाला दूध देत नाही मी परत सांगतो की आंदोलन वगैरे कशाला करायला पाहिजे मला सांगा ना आंदोलन आपण चांगल्या कामासाठीच करू व्यंगचित्रकारांना चांगले दिवस यावेत म्हणून आंदोलन करायची गरज नाही व्यंगचित्रकाराला चांगले दिवस यावेत म्हणून व्यंगचित्रकाराने स्वतः चांगली व्यंगचित्र काढली पाहिजे तो आज मी करिअर केलं श्रीधा फडणीसांनी केलं विकास सबनीसनी करिअर केलं खलील खान माझा मित्र आहे त्यांनी करिअर केलं चांगलं पूर्ण वेळ व्यंगचित्रकार म्हणून तर आम्ही सगळ्या मंडळींनी करिअर केलं चारोस पंडित आहे आम्ही करिअर केलं ना व्यंगचित्रकार म्हणून जर तुम्ही चांगलं दर्जेदार काम जर करत असाल ना तर तुम्हाला कोणत्याही कुबड्या घेण्याची गरज नाही कुणाच्या मदतीची गरज नाही क्लायंटची गरज आहे तुम्हाला ग्राहकाची गरज आहे पण कुणाच्या मदतीची गरज जर तुम्ही चांगलं काम करत असाल मनापासून काम करत असाल तर अजिबात गरज नाही आणि मी तर म्हणेन तुम्ही मदत वगैरे कधीच घेऊ नका कोणाची तुम्ही कम्फर्ट झोनमधून बाहेर आजची जी तरुण पिढी आहे ती कम्फर्ट झोनमध्ये आहे व आईवडिलांच्या आईवडील सगळे त्यांना आणून देत आहेत मागेल ते ऑनलाईन मागितलं मागितलं आयफोन पाहिजे आयफोन ही जीन्सची जी पॅन्ट पाहिजे दिली परदेशात शिकायला जायचं आहे जायचं आहे मुलं जातात हे कम्फर्ट झोनमधून जोपर्यंत तुम्ही बाहेर येत नाही ना तोपर्यंत व्यंगचित्रकाराची किंवा कोणत्याही कलाकाराची प्रगती होणं अशक्य आहे म्हणजे तुम्हाला सांगतो सूर्याजी मालोसराने मागचा जेव्हा दोर कापून टाकला तेव्हा आपण गड जिंकला होतो जोपर्यंत तुम्ही मागचा दोर कापून टाकत नाही तोपर्यंत तुम्ही यश मिळवू शकणार नाही मागे पाळायचा मार्ग तुम्ही स्वतःच बंद करायला पाहिजे आनंद नकोच तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो कारण तुम्ही विद्यार्थी आहात सगळे तरुण पिढीचे लोक आहात म्हणून एक सांगतो की कम्फर्ट झोनमधून पहिले बाहेर घ्या एक छोटीशी गोष्ट पटकन सांगतो की एका राजाने तीन पक्षी एका पारध्याकडून विकत घेतले आणि त्यांना वाढवलं आणि ते पक्षी झाडावरती असे बसत होते त्यातले दोन पक्षी मोठे झाल्यानंतर उडायला लागले पंखांमध्ये त्यांच्या बळ आलं उडायला लागले ला ला ला। पण तिसरा पक्षी काही केल्या उडत नव्हता राजाला वाटलं आपल्याला त्या पारध्याने फसवलं आपल्याकडून पैसे घेऊन पारध्याने आपल्याला फसवलं आहे म्हणून राजाने त्या पारध्याला बोलावलं आणि त्या पारध्याला सांगितलं की बाबा तिसरा पक्षी उडत नाही दोन पक्षी उडाले तू काय आम्हाला फसवलंस पंखा त्याच्या पंखामध्ये बळ नाही का पंख तुटलाय आहे का त्या पारध्याने सांगितलं तसं नाही महाराज मला फक्त तुम्ही एक सेवकाला कुऱ्हाड आणून द्यायला सांगा त्याप्रमाणे महाराजाने सेवकाला कुऱ्हाड आणून द्यायला सांगितलं त्या पारध्याने कुऱ्हाड घेतली आणि त्या झाडाची फांदी तोडली आणि फांदी तुटली म्हणताच तो पक्षी आपोआप उडायला लागला असं आपण स्वतःला कम्फर्ट झोनमधून बाहेर काढलं पाहिजे आपण काय करतोय माझी कुणीतरी येईल आपल्याला वाचवेल असं करत बसतो कोणी आपल्याला वाचवणार नाही आपले पैरके खुदका काटा खुदही निकाल ना आपलं ओझं आपल्यालाच वाहून न्यायचं आहे लक्षात ठेवा आपले जे काही प्रॉब्लेम आहेत आपल्यालाच सोडवायचे आहेत कुणी सोडवणारा तुम्हाला मसीहा येणार नाही त्यामुळे सरकारची आशा तर सोडूनच द्या मी म्हणालो ना की आज साधी लस आपण भारतातल्या लोकांना देऊ शकत नाही आज वर्तमानपत्रात बातमी येते की लस लसीकरण जोरात दुसऱ्या दिवशी बातमी येते लसीकरण मंदावले अरे काय ट्रॅफिक आहे का जोरात वाहतूक चालली आहे नंतर मंदावलं असे सरकारचं कामकाज आहे त्याच्यामुळे सरकारकडून मला वाटतं फार अपेक्षा आपण कुठल्याही सरकारकडून फार न धरता आपण स्वतःच्या बळावरती जसं अण्णा झाले गेलेलं आपला परिसर आपण स्वच्छ केला पाहिजे ना आपलं घर आपण टापटीप ठेवतो आणि शेजार बाजूचा परिसर म्युन्सिपाल्टीने करावा दुसऱ्याने करावा ही अपेक्षा ठेवणं मला वाटतं चूक आहे मी स्वतः हातात झाडू घेऊन आजूबाजूचा परिसर स्वच्छ करतो माझं ते काम आहे ना मी जिथे राहतो तिथे आजूबाजूचा परिसर पण स्वच्छ नको का तो जर मी ठेवला नाही तर मलाच त्रास आहे ना तिथे मच्छर होणार माझ्याच घरात येणार माशा होणार माझ्याच घरात येणार मग आपण आपला परिसर स्वच्छ ठेवला थे पाहिजे त्यासाठी आंदोलन आवश्यक आहे आनंद अंकुश त्यासाठी आंदोलन आवश्यक आहे व्यंगचित्रकारांचं भलंभव म्हणून आंदोलन नाही आहे समाज चांगला व्हावा म्हणून आंदोलन आवश्यक आहे हे मी तुम्हाला सांगेल आणि तुम्हाला मी एक माझं ऑब्झर्वेशन सांगतो मी अनेक व्याख्यान देण्यासाठी देशभर फिरत असतो भाषणं देण्यासाठी माझे कार्यक्रम करण्यासाठी तर त्यावेळेला माझे एक लक्षात आले की आपला समाज साफ भरकट नाही म्हणजे समाजाचं अधपतन झालं इत असं मी एक विधान थोडं धाडसी विधानकारक कोणाला आवडलं नाही तरीसुद्धा आज तुम्हाला माहिती आहे मोठमोठ्या शहरातल्या ज्या जुन्या इमारती आहेत त्या पाडतात आणि परत नव्याने बांधतात पायापासून त्याला रिडेव्हलपमेंट म्हणतात रिडेव्हलपमेंट पुनर्निर्माण तसं समाजाचं पुनर्निर्माण करण्याची गरज आहे असं मला स्वतःला वाटतं समाजात मी जेव्हा डोकावतो लोक चंगळवादी ठीक आहेत आर्थिक घडामोडींसाठी चलनवलनासाठी चंगळवाद वगैरे सगळं ठीक आहे पण लोक मानसिकदृष्ट्या नैतिकदृष्ट्या घसरले आहेत आणि त्यांना वाटतं की राजकारणी करतो ना मग आपण करायला काय हरकत आहे ते सिरियलमध्ये असं दाखवलं जे मग आपण करायला काय हरकत आहे त्यांचा आदर्श हे राजकारणी आणि सिरियल ह्या असतात आज तुम्ही बारकाईने पाहिलं तर लक्षात येईल की तुमची सगळी तरुण पिढी देशातली जगातली सर्वात जास्त तरुण पिढी आपल्या देशामध्ये आहे ही तुम्हाला माहिती असेल किंबहुना युरोपमधल्या ऐंशी देशांची जेवढी लोकसंख्या आहे त्याच्या कितीतरी पट जास्त आपली एका देशाची लोकसंख्या आहे ह्या देशातली जी मोठ्या प्रमाणात असलेली तरुण पिढी काय करते त्यांना रोजगार कुठे आहे सगळे इंजिनिअर मेडिकलला जातात त्यांना पगार कितीचे आहेत आलं नाही लक्षात ही सगळी तरुण पिढी काय करते हाताचा वापर काय करते व्यंगचित्र काढण्यासाठी अजिबात नाही मोबाईलवरती असते हा मेसेज फॉरवर्ड कर त्याला अंगठा दाखव त्याला लाईक दे हा मेसेज फॉरवर्ड कर त्याचा फोटो दुसऱ्याला पाठव घरामध्ये वडापाव बनवला की त्याचा फोटो काढून ताई मामा अक्कांना पाठव हे सगळं चालू असतो म्हणून माझं स्वतःचं मत सोशल मीडियावरती माझा राग आहे आज जर सोशल मीडियावरून आपण कार्यक्रम करत असलो तरी सोशल मीडियालासुद्धा बंधन असावीत असं माझं मत तुम्हाला माहिती आहे पूर्वी दूरदर्शन ठराविक वेळेला बंद व्हायचं रेडिओसुद्धा रात्री ठराविक वेळेनंतर बंद व्हायचा दुपारी कामगार सभेला चालू व्हायचा तसं हे सोशल मीडियाने त्यालासुद्धा एक वेळेची मर्यादा ठेवणं आवश्यक आहे कशासाठी तर ही तरुण पिढी वाया जाऊ नये म्हणून आज पालक आणि मुलांची जी जर तुम्ही घरामध्ये प्रत्येक घरा म्हणजे माझं विधान अनेकांना पटेल की तरुण मुलं आणि आई वडील यांची भांडणं होत आहेत कशामुळे की तो मुलगा रात्री दोन अडीच अडीचपर्यंत ऑनलाईन असतो पण तो मुलगा उत्तर काय देतो की त्याचे मित्र ऑनलाईन असतात म्हणून यांना बंधनं नकोत का देश काय करत आहे तुम्ही जरी लग्न केली नसलीत नेत्यानी काही नेत्यांनी तरी जे प्रापंचिक आहेत जे कुटुंब वत्सलग्रस्त आहेत त्यांच्या मुलांची काळजी तुम्हाला घेणं गरजेचं आहे ना आलं ना। की नाही लक्षात ती काळजी आपण देशा देशाचे नागरिक का देशाची काळजी घेण्यासाठी तुम्हाला निवडून दिलेलं आहे ना तर त्यामुळे सोशल मीडियालासुद्धा साडेबारा एक नंतर बंधनं घातले पाहिजे बंद व्हायला पाहिजे <coughs> आता तुम्ही शनिवार रविवार दुकानं लॉकडाऊन करता की नाही लोकांना सवय लागली आहे की नाही चार वाजता दुकानं बंद करतो लोकांना सवय लागली आहे की नाही लागते ना सवय तुम्ही लोकांना सवय लावा ना चांगल्या त्या लागतात तसं सोशल मीडियाला एक वेळेचं बंधन द्या आणि एखादी अगदी अर्जन्सी असेल तर त्याला चार्ज ठेवा ना पूर्वी तुम्हाला माहिती आहे की लोकल कॉल्स असायचे एक रुपया कॉल असायचा आणि ज्या वेळेला माणूस लोकल कॉल करायला गेला ना की तिथे तो त्या फोनच्या बूथवाल्याला विचारायचा की कि किती झालं तो मग फोनचा बूथवाला सांगायचा वाढवू का मग त्यावेळेला एक रुपयालासुद्धा किंमत होती हो आणि जेव्हा तुम्ही पैसे मोजता त्यावेळेला तुम्हाला ते पैशाचं मोल असतं कारण तुमच्या मेहनतीचा पैसा असतो तो तो तुम्ही जपूनच वापरता न सांगता सुद्धा कारण तुमच्या मेहनतीचा श्रमाचा पैसा असतो हा जो वेळेस तुम सोशल मीडिया फ्री आहे हो आणि एखादी गोष्ट जेव्हा फ्री मिळते त्याची किंमत काहीच नसते ना काहीतरी त्याला मोल असलं पाहिजे म्हणून सोशल मीडियाला मला वाटतं चार्ज ठेवला पाहिजे कारण ठराविक वेळेमध्ये तुम्ही तो फ्री करा माझं काही हरकत नाही किंवा आत्ता एक चांगलं व्हॉट्सअपने चांगले केले पाच फोटोज पाठवायचे त्याच्यावरती पाठवायचे ना अगोदर धडाधड लोकं पाठवायचे आणि कशाला लाईक देतात तुम्ही मध्ये परवा एक व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये काय तर एखादा प्रा एक कुठला तरी प्राणी त्याला काहीतरी टार्गेट हां तर तो व्हिडिओ त्याला मी पाहिले पाच मिलियन लाईक्स आणि व्ह्यूज होते काय व्हिडिओ होता एक टार्गेट पुढं खेड्यातली अगदी ज्या गावामध्ये काही नाही त्यांच्या प्राण्याला दारू पाजली होती आणि ला तो प्राणी असा दारुड्यासारखा इकडे तिकडे नाचत होता आणि त्या व्हिडिओला मिलियन लाईक्स आणि चांगला एक विचारवंत जेव्हा देशाच्यासाठी किंवा तरुणांसाठी चांगले विचार मांडत असतो त्याला तुम्ही पाहिलं असेल तर दहा पंधरा फार फार तर दोनशे व्ह्यूज असतात तो मग हा देश कुठे चालला या वाईटाची थोडी चाळण लावणं आवश्यक आहे की नाही मला सांगा ना, ना। आन्ता, आन्ता तुम्ही घरामध्ये धान्य आणता ते चाळता हा भाजी आणता त्याची मुळं काढून टाकता हां एखादा दागिना बनवता वळी आणता सोन्याची वळी त्यालासुद्धा आकार देता ना लाकडाची फळी आणता पायवूळ आणता त्यालासुद्धा आकार देऊन तुम्ही त्याचा फर्निचर बनवता ना मग माणसाला आकार नको ना का द्यायला सांगा ना कारल्यात कारल्याचा कडूपणा असतो साखरेत साखरेचा गोडवा असतो मग तुम्ही माणूस म्हणवता ना मग माणसात माणूस पण नको का आणि हे सगळं घडवण्याची गरज आहे असं मला वाटतं आपल्या देशामध्ये अनेक चांगले चांगले वक्ते आहेत मी नितीन गडकरी खूप छान बोलतात त्यांची पण मला भाषणं आवडतात असे जे वक्ते आहेत ना त्यांनी माणूस घडवण्याचं काम मला वाटतं केलं पाहिजे माणूस घडवणं ही मला वाटतं देशाची प्राथमिक गरज आहे आणि देशाला चारित्र्य संवर्धनाची गरज आहे जोपर्यंत नॅशनल कॅरेक्टर राष्ट्रीय चारित्र निर्माण जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हा देश गर्दीतून बाहेर येणार नाही कारण आज तुम्ही वर्तमानपत्रातल्या किंवा सोशल मीडियावरच्या बातम्या वाचल्या किंवा पाहिल्यानंतर तुम्हाला जाणवत असेल की देशाचं संपूर्ण जगाचंच म्हणा पण आपल्या देशाची लोकसंख्या जास्त असल्यामुळे त्याचं प्रमाण थोडं जास्त आहे मी मग अशी म्हणालो की यु युरोपच्या ऐंशी देशांपेक्षा आपली एका देशाची लोकसंख्या जास्त आहे त्यामुळे त्याचंही प्रमाण जास्त आहे लक्षात ठेवा कॅरेक्टर नॅशनल कॅरेक्टर बिल्डिंगची गरज आहे आणि त्यासाठी चांगल्या चांगल्या वाक्यांची भाषणं शाळांमधून कॉलेजमधून जिथे तरुण पिढी घडत असते तिथे ठेवणं अतिशय आवश्यक आहे तुम्हाला एक छान सुभाषित सांगतो ते मला वाटतं तरुण पिढीने जरूर ऐकावं वेन वेल्थ इज लॉस्ट नथिंग इज लॉस्ट वेन हेल्थ इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट अँड वेन कॅरेक्टर इज लॉस्ट एव्हरीथिंग इज लॉस्ट म्हणून कॅरेक्टर चारित्र्य संवर्धन ही मला वाटतं देशाची सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आणि त्याकडे मला वाटतं राज्यकर्त्यांनी प्रथम लक्ष द्यावं अशी गरज आहे असं मला वाटतं रोजगार वगैरे त्यातूनच निर्माण होईल हो जर तुमच्याकडे चारित्र्य निर्माण झालं की सगळ्या गोष्टी आपोआप होतात ना तुम्ही जर जमीन सुपीक केली तर त्या जमिनीमध्ये सुपीक जमिनीमध्ये कुठलंही पीक लावा हो येतच ना नाही लक्षात येतच ना कारण ती जमीनच सुपीक आहे ना तुम्ही नापीक जमिनीत किती चांगलं बीज टाकलं तरी नाही येणार होते आलं की नाही लक्षात तर ते मला वाटतं देशाचं राज्यकर्त्यांचं प्रमुख लक्ष हे देशाचं राष्ट्रीय कॅरेक्टर घडवण्याकडे असलं पाहिजे हेल्थ हेल्थविषयक किती प्रॉब्लेम आहेत आपल्या देशामध्ये शिक्षणाचा दर्जा घसरलाय घसरलाय म्हणतो अरे घसरलेली गाडी तुम्ही आवरता ना वर आणता ना मग दर्जा घसरला तर वर कधी आणणार आरोग्याच्या समस्या वाढलेल्या आहेत त्या कधी सुधारणार मला सांगा ना आज हॉस्पिटलचे रेट्स काय आहेत बिलं किती येतात काय कुणाचा कशावरच अंकुश नाही सामान्य माणसाने काय करायचं मग ह्या सगळ्या ज्या समस्या आहेत ना ह्या नॅशनल कॅरेक्टरमधून निर्माण होतात आता मला सांगा की डॉक्टर हे बिल हॉस्पिटलचे कोण लावतं डॉक्टर लावतात का लावतात त्यांना पैशाच्या पैशाच्या होती हा म्हणजे काय होतं की तुमचं कॅरेक्टर कुठेतरी हे राजकारणाचा तुम्ही आदर्श ठेवता डॉक्टर चांगले आहेत आपल्या देशामध्ये अनेक दे चांगले डॉक्टर्स आहेत चांगले उपचार करतात किंवा डॉक्टरांमुळेच आपण आज आपल्या समोर आलेलो आहोत आपण जगतो आहोत किंवा चांगलं जीवन जगतो हे डॉक्टरांमुळेच आहेत ही गोष्ट आपण टाळू शकत नाही पण काही असं प्रमाण आहे की जे पैशाच्या मागे लागलेले होतो आणि आपल्या देशामध्ये मला वाटतं एक पैसे कमावण्याचा आणि श्रीमंत होण्याचा एक अतिरेक वाढतो आहे तुमच्या लक्षात आलं असेल की काही उद्योजक अतिश्रीमंत होण्याचा प्रयत्न करत आहेत ठराविक उद्योजक मला सांगा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईट असतो हा लक्षात ठेवा कुठल्याही गोष्टीचा अतिरेक म्हणजे तुम्ही अति जर जेवत असाल तर तुमचे फॅट्स वाढतात लठ्ठपणा वाढतो अतिप्रकाश जर असेल तरी त्याच्यामध्ये सुद्धा दिसत नाही अति अंधार असेल तरीसुद्धा दिसत नाही अति पाऊस आला तरी ओला दुष्काळ पडतो आणि पाऊस अजिबात आला नाही तरी सुका दुष्काळ पडतो म्हणजे थोडक्यात अति सर्वत्र वर्जते अति सर्वत्र वर्जेते अतिपणा हा आपण टाळला पाहिजे पुढचा प्रश्न आहे की लास्ट क्वेश्चन गुड आनंद अंकुश आपण इथे थांबायला पाहिजे कारण बराच वेळ झालेला आहे मी म्हणालो की अतिरेक आपल्या ह्या सुद्धा अतिरेक होता का म्हणजे आलं की लक्षात अतिरेक कुठेतरी आपण थांबलं पाहिजे आणि मला वाटतं एक छान तुम्हाला चार वेळी सांगतो की बोले तो ऐसे बोल कोही ना काही चूक अरे बोले तो ऐसे बोल कोही ना काही चूक बैठे तो ऐसे बैठ कोविना क हे उठ म्हणून कुठल्या गोष्टीचा अतिरेक अगदी बोलण्याचा सुद्धा अतिरेक आपण करू नये म्हणून आपण इथे थांबणार आहोत एक शेवटचा प्रश्न घेतो आणखी थांबू येते की कार्टुनिस कॅफे क्लबची कल्पना कशी सुचली आणि कसा रिस्पॉन्स आहे कोण कोणते उपक्रम कार्टुनिस कॅफे क्लबमार्फत झाले कार्टूनस कॅफे क्लबमध्ये काम करत असताना सबनी सरांची उणीव जाणवते का आनंद अंकुश यांचा हा जो प्रश्न आलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर देऊन हा आपण मित्र कार्यक्रम संपवणार आहोत आपण सर्वजणं ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल मी कार्टून्स कॅफे क्लब माझ्यातर्फे सर्वांचे आभार मानतो आणि सगळे मला वाटतं सबनीस विकास सबनीसांच्या प्रेमाखातरच आपण उपस्थित झालात एक या प्रश्नाचं उत्तर देतो कार्टूनस कॅफे क्लब ही संकल्पना विकास यांची मी काही इथे टाकाला जाऊन भांडं लपवायचं नाही आहे आपल्याला म्हणून मी ते काही गोष्टी स्पष्टच बोलतो काही ते आपण पारदर्शक असलं पाहिजे आणि व्यंगचित्रकारां तर असलंच पाहिजे जाणं आपण चष्म्याची कात जर काय डाग नसेल तरच आपल्याला स्वच्छ दिसतं तसं मी अगदी स्पष्टच बोलतो विकास सबनीस यांचं काही व्यंगचित्रकारांशी प्रचंड मतभेद होते कार्टून्स कंबॅन्सच्या मी त्याचा जो अध्यक्ष आहे तो तर मला विकास सबनीस म्हणायचं की संजय मी तसा कार्टून्स कंबॅसमध्ये जरी माझ्या घरी संस्था स्थापन झाली असली तरी मी त्यात फारसा रमणार नाही तू असशील तेव्हा येईन मी तू सांगशील तेव्हा येईन मी पण माझं मन त्यात फारसं रमत नाही तर आपण ना आपल्या एक विद्यार्थ्यांचा एक व्यंगचित्रकार मित्रांचा जे आपले खास मित्र आहेत त्यांचा आपण एक ग्रुप स्थापन करूया ना आणि सबनीसाने तिथल्या तिथे नाव दिलं आम्ही शिवाजी पार्कच्या कॉर्नरवरती कॅ क का, कॅफे का, डे नावाचं हॉटेल आहे तिथे कॉफी पीत बसलो होतो तिथे सबनीसाने लगेच नाव दिलं कार्टून कॅफे क्लब तिथेच जो टिश्यू पेपर असतो ना त्या टिश्यू पेपरवरती मी सी 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 असा लोगो बनवून दिला म्हणजे कप दाखवला त्या कपाला सीचा आकार दिला कपाचं जे नाक असतं आपण कान पकडतो बघा तो त्या कानाचा आकारसुद्धा सीचा असतो आणि वरचा जो टॉप असतो त्यालासुद्धा सी, सी। कार्टुन्स कॅफे क्लब हे तीन सी अक्षर येतात ते सी 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 हा आम्ही लोगो बनवला कधीतरी तो बघा आवर्जून आणि तिथे आमची कार्टुन्स कॅफे क्लबची स्थापना झाली त्याच्यामागे कल्पना अशी होती की महाराष्ट्रातील आपल्याला आपण ज्याच्या ज्या व्यंगचित्रकाराच्या जवळ आहोत त्या व्यंगचित्रकाराला कार्टून्स कॅफे क्लबमध्ये बोलवायचं बोलवायचं त्याच्याशी व्यंगचित्र फक्त व्यंगचित्रविषयकच गप्पा मारायच्या त्याला प्रश्न विचारायचे आणि त्याच्याकडून व्यंगचित्रविषयक मतं जाणून घ्यायचे असे आम्ही अनेक उपक्रम केले त्याच्यामध्ये राणे जे नामांकित व्यंगचित्रकार होते त्यांची मुलगी तिला बोलवलं होतं आणि तिने अनेक त्यांच्या आठवणी सांगितल्या की ते व्यंगचित्र कसे काढत ते वहीमध्ये आयडिया कशा लिहत कशा रफ कल्पना करा ते व्यंगचित्र काढत असताना त्यांची आई म्हणजे त्या बाळराणीची पत्नी त्यांना अधूनमधून कसा चहा देत असे ह्या सगळ्या आठवणी त्यांनी अशा रंजक अशा सांगितल्या होत्या अशी ती आमची राजसाहेब ठाकरे आमच्या या कार्यक्रमाला आले होते कार्टून्स कॅफे क्लबच्या सावरकर स्मारकाच्या हॉलमध्ये आणि प्रचंड गर्दी त्यावेळेला होती त्यावेळेस राजसाहेब ठाकरेंनी पहिलाच प्रश्न विचारला होता की याच्यामध्ये कार्टून्स कॅफे क्लबचे विद्यार्थी किती आहेत हात वर करा कारण गर्दीच एवढी होती ना की त्यामुळे त्यांना वाटणारे एवढे विद्यार्थी तर त्यांनी तो पहिला प्रश्न विचारला होता ही त्याच्यामध्ये कार्टून्स कॅफे क्लबची संकल्पना होती की थोडं सबनीस कार्टून्स कंबाईन्स काही व्यंगचित्रकारांपासून दूर राहण्यासाठी पण व्यंगचित्रकलेपासूनच दूर न जाता व्यंगचित्रकलेच्या जवळ राहण्यासाठी त्याने ही कार्टून्स कॅफे क्लबची संकल्पना मांडली आणि त्या संस्थेतर्फे आम्ही दरवर्षी एक जागतिक व्यंगचित्रकला स्पर्धा घेतो सावरकर स्मारक सावरकर राष्ट्रीय स्मारक याचे रणजित सर रणजित सावरकर मंजिरी मराठे राजेंद्र वराडकर आम्हाला प्रचंड मदत करतात आम्ही एक तीन बक्षीस ठेवतो फार मोठ्या रकमेचे बक्षीस असतात उत्कृष्ट ट्रॉफी देतो आणि उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्रके देतो त्याचबरोबर आमचे विद्यार्थी जे जवळ साडेतीनशे चारशे आमचे विद्यार्थी आहेत त्यांचं एक ॲन्युअल प्रदर्शन असतं वार्षिक वार्षिक प्रदर्शन असतं तेसुद्धा आम्ही सावरकर स्मारकामध्ये भरवतो हो त्यासाठी उद्घाटनाला सेलिब्रिटीज आणतो विद्यार्थ्यांना आपली मतं मांडायला मदत करतो माझ्यासोबत आमचे सावरकर स्मारकामध्ये चित्रकलेचे वर्ग घेणारे तपन मडकईकर असतात असे आमचे अनेक उपक्रम चालतात त्याचबरोबर आम्ही एक वर्षातून एक पिकनिक काढतो की जेणेकरून विद्यार्थ्यांना निसर्गाचा आस्वाद घेतील पण हे सगळं करत असताना आम्ही व्यंगचित्र हा विषय सोडत नाही जशी तारेवरची कसरत करताना डोंबारी तार सोडत नाही तसं आम्ही ती तारेवरची कसरत करत असतो पिकनिक काढतो त्याचबरोबर जगातले काही व्यंगचित्रकार चित्रकार हे मुंबईमध्ये येत असतात त्यांचा मागोवा घेतो आम्ही काही विद्यार्थी घेतात काही मला माझे पत्रकार मित्र सांगतात की त्या चित्रकाराला व्यंगचित्रकाराला आम्ही जाऊन भेटतो त्याची मुलाखत घेतो अशा आम्ही कार्टून्स कॅफे क्लबतर्फे ह्या गेल्या मिळतात लॉकडाऊन असल्यामुळे आमचे ते, ते उपक्रम काही थांबलेले आहेत म्हणजे ऑफलाईन उपक्रम पण ऑनलाईन आम्ही घेतो त्याच्यामध्ये आम्ही श्रीधर फडणीसांची पुण्याला जाऊन एक लाईव्ह मुलाखत घेतली आमचे विद्यार्थी प्रश्न विचारतात मी सूत्रसंचालन करतो असं तो अप्रतिम कार्यक्रम होतो तो आमच्या कार्टून्स क्लबच्या यूट्यूबवरती ती मुलाखत तुम्हाला बघायला मिळेल दोन भागामध्ये त्यानंतर चारस पंडित आमचे मित्र त्यांची मुलाखत घेतली त्यानंतर आबिज सुरती नावाचे एक जुने व्यंगचित्राकार धर्म होते धर्मयुग त्यावेळचं जे साप्ताहिक होतं हिंदी त्याच्यामध्ये कार्टून कोणा ढब्बूजी नावाचं ते व्यंगचित्र काढत असत तर त्यांची आम्ही एक लाईव्ह मुलाखत घेतली विजय पराडकरांची घेतली प्रशांत कुलकर्णी यांच्या मुलाखती आम्ही पुढील काळामध्ये घेणार आहोत महाराष्ट्रातील देशभरातील आणि जगभरातील अनेक व्यंगचित्रकारांच्या मुलाखती घेण्याचा आमचा हा उपक्रम आहे की जेणेकरून हेचं डॉक्युमेंटेशन झालं पाहिजे तरुण व्यंगचित्रकारांना व्यंगचित्रकलेतून उपजीविका करता आली पाहिजे लक्षात घ्या त्याच्यातून त्यांना दोन पैसे मिळाले पाहिजेत असं आम्ही काहीतरी करण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि कार्टून कॅबे क्लबचा हा मोठा असणार आहे आणि हो मी इथेच थांबतो विकास सबनीस माझी मैत्री आपली मैत्री जिंदगीचे साथ भी रहेगी जिंदगी के बाद भी रहेगी एंड सबका साथ सबका सब सब विकास सबका साथ सबका विकास जय हिंद जय महाराष्ट्र